पीसवाइज फंक्शन से एक एक्जाम्पल आने ल ग्राफन काढलेला आपण स्टेट लाईनचे दोन स्टेट लाईन उभे बघा. त्यातील पहिलं फंक्शन प्रकार आहे सिग्नल फंक्शन. त्याच्यामध्ये सिम्बॉल असे लिहितात एफ ऑफ एक्स इक्वल टू एस जी एन ऑफ एक्स असं लिहितात एस जी एन ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स इक्वल टू एस जी एन ऑफ एक्स. त्याची व्हॅल्यू काय पाहत पीसवाईज म्हणजे तीन आहेत फंक्शन हे तीन आहेत. एक इक्वल टू वन है एक इक्वल टू जीरो एक इक्वल टू माइनस वन. एफ ऑफ एक्स इक्वल टू वन ये कॉन्स्टंट फंक्शन होते हैं. एफ ऑफ एक्स वन इज कॉन्स्टंट. एफ ऑफ एक्स इक्वल जीरो कॉन्स्टंट. एफ ऑफ एक्स इक्वल टू माइनस वन कॉन्स्टंट. कॉन्स्टंट है परंतु पूरे क्षेत्र एकाचे तीन तीन है तो कॉन्स्टंट है नहीं. एक वन है दूसरा जीरो है तीसरा माइनस वन तो कॉन्स्टंट पूरे जाए. एफ ऑफ एक्स तीन है वेगे वैल्यू एक कुठले वन जीरो माइनस वन त्यामुळे कॉन्स्टंट नाही. कॉन्स्टंट नाही त्याला कॉन्स्टंट कसं म्हणायचं. परंतु रिड्यूस सोपं आहे सिग्नल फंक्शन. कंडिशन असतात पुढे डोमेन इक्वेशन किती आहेत तीन. परंतु डोमेन पण किती आहेत ना थ्री डिफरंट डोमेन्स. डेफिनेशन लिहिले आपण काल पी सॉइल फंक्शनचे. फंक्शन एकच त्याचे तीन डिफरंट इक्वेशन असतात आणि तीन डिफरंट डोमेन. त्याला डोमेन आहे एक्स ग्रेटर दॅन एक्स ग्रेटर दॅन झिरो हे एक्स इक्वल टू झिरो आणि एक्स लेस दॅन झिरो. एक्स लेस दॅन झिरो एक्स ग्रेटर दॅन झिरो खाली एफ ऑफ एक्स इक्वल टू वन इफ एक्स ग्रेटर दॅन झिरो. इक्वल टू जीरो इफ एक्स इक्वल टू जीरो. इक्वल टू माइनस वन इफ एक्स लेस देन जीरो. हेच कसं लिहितो आहे शॉर्ट मध्ये एफ ऑफ एक्स इक्वल टू असं लिहितात वन जीरो माइनस वन इफ एक्स ग्रेटर दॅन झिरो इफ एक्स इक्वल टू झिरो इफ एक्स दुसरी पद्धत नाही आपण त्याबद्दल लिहिलं का पीस वाईज परवाज फंक्शन. पीस वाईज फंक्शन असे लिहितो तीन तीन व्हॅल्यू ते तीन व्हॅल्यू मध्ये लिहिले एफ ऑफ एक्स आणि इक्वल टू एकदाच ते तीन इक्वल टू लिहिले आणि शेकड शेकड ते एकच एफ ऑफ एक्स आहे. पण एफ ऑफ एक्स इक्वल टू वन म्हणायचे इफ एक्स ग्रेटर दॅन झिरो. एफ ऑफ एक्स इक्वल टू झिरो इफ एक्स इक्वल टू झिरो. एफ ऑफ एक्स इक्वल टू मायनस वन इफ एक्स लेजर मायनस वन एक्स लेजर झिरो. आता ग्राफ बघायचा. ग्राफ एकदम सोपा आहे तेव्हा एकावरती तीन ग्राफ काढणार आपण. तुम्हाला माहीत आहे एक्स एफ ऑफ एक्स म्हणजे वाय म्हणलं सांगा. वाय इक्वल टू वनचा ग्राफ कसं येईल. वाय इक्वल टू वन वाय इक्वल टू वन इज स्ट्रेट लाईन पॅरल टू एक्स ॲक्सिस आणि एक ग्रेटर दॅन आहे ना वाय इक्वल टू वन समजा इथे घेतला आपण वन हे वाय इक्वल टू वन स्ट्रेट लाईन अशी स्ट्रेट लाईन आहे ना. परंतु कुठं आहे ग्रेटर दॅन झिरो आहे ना. एक्स ग्रेटर दॅन झिरो म्हणजे एक्स झिरो आहे. वेन एक्स इक्वल टू झिरो एक झिरो असेल तेव्हा चालणार आहे ना. एक्स झिरो चालत नाही. एक्सची किंमत झिरोपेक्षा जास्त पाहिजे म्हणजे एक्सची किंमत झिरो चालणार नाही. म्हणजे काय लिहायचं हॉलो सरकल. या ठिकाणी काय ना हॉलो सर्कल. हॉलो सर्कल जात काय. हॉलो सर्कल म्हणजे एक्स इक्वल टू झिरो डज नॉट सॅटिस्फाय दिस फंक्शन. कारण एक्स इज ग्रेटर दॅन झिरो. झिरो चालत नाही दिले ते तर झिरो चालत नाही म्हणजे कसे द्या होते. दुसरं बघा एक्स इक्वल टू झिरो ते नंतर घेतो. वाय इक्वल टू मायनस वन. वाय इक्वल टू मायनस वन म्हणजे काय स्ट्रेट लाईन पॅरल टू एक्स ॲक्सिस अँड बिलो एक्स ॲक्सिस. इथे मायनस वन असेल मायनस वन मागची स्ट्रेट लाईन आहे. ग्रेटर दॅन झिरो आहे का लेस दॅन झिरो बघाय. लेस दॅन झिरो म्हणजे या साईडला चालणार नाही. हे पण चालणार नाही. झिरो चालतच नाही म्हणजे हॉलो सर्कल. आणि या असं चाललं या वक्तीने येणार सेव या साईडला ती लागणार.
आणि बघा एक्स इक्वल टू झिरो वाय इक्वल टू झिरो हे चालते, एक्स झिरो असेल तर वाय झिरो, मग हा पॉईंट चालतो, हा कुठला आहे झिरो झिरो, हे आहे एक्स इज ग्रेटर दॅन वन आणि हा आहे एक्स एक्स नाही एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन वन, एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स लेस दॅन वन, एफ ऑफ एक्स लेस दॅन वन, दिसते ना एफ ऑफ एक्स एकपेक्षा काय, एफ ऑफ एक्स इक्वल, एफ ऑफ एक्स इक्वल किती मायनस वन आणि हे काय एफ ऑफ एक्स इक्वल टू वन आणि एक्स काय ग्रेटर दॅन, एक्स ग्रेटर दॅन झिरो आणि या ठिकाणी एक्स दॅन झिरो आणि एक्स इक्वल टू झिरो काढायचा लिहिलेलं एक्स ग्रेटर दॅन झिरो एफ ऑफ एक्स इक्वल टू वन, एक्स लेस दॅन झिरो एफ ऑफ एक्स इक्वल टू मायनस वन, एक्स इक्वल टू झिरो एफ ऑफ एक्स इक्वल टू झिरो डोमेन घेऊया, डोमेन या डोमेन डोमेन म्हणजे एक्सच्या कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज त्याला सॅटिस्फाय होतात कुठले कुठले बाबा, एक्स इक्वल झिरो चालते कुणाला, एफ ऑफ एक्सला एक्स इक्वल झिरो चालते, एक्स लेस दॅन ग्रेटर दॅन झिरो चालतात, एक्स लेस दॅन झिरो चालतात म्हणजे सगळ्या चालतात, त्या एफ ऑफ एक्सच्या फंक्शनला सिग्नल फंक्शनला एक्स ग्रेटर दॅन झिरो चालतात, पॉझिटिव्ह रिअल नंबर्स काही चालतात, इक्वल टू झिरो पण चालते आणि लेस दॅन झिरो पण चालतात, निगेटिव्ह रिअल नंबर म्हणजे काय आर डोमेन म्हणजे आर किंवा मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी ते दोन्ही पैकी दोन्ही बरोबर, सेट ऑफ रिअल नंबर्स किंवा फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी, रेंज बघा रेंज 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 म्हणजे वायच्या कुठल्या कुठल्या किमती चालतात, कुठल्याही चालत नाही, वायची झिरो चालते, वायचे मायनस वन बाकीचे कुठले चालत नाही, तीन चालतात ना झिरो मायनस वन आणि प्लस वन, वायची किंमत झिरो मायनस वन झिरो चालते का नाही, झिरो ला कुठले सॅटिस्फाय होते म्हणून आणि फक्त मायनस वनच दुसरे कुठले चालणार ना, वायची किंमत दिले त्यांनी कुठले मायनस वन बाकीच काय चालणार नाही, मला रेंज तीन द्यायचे दिले तेवढे चालतात तेवढेच, रेंज म्हणजे सेट लिहायला लागेल, सेट काय ना मायनस वन झिरो वन, इंटरवलचे काय संबंध आहे सेट लिहिला आम्ही क्लिअर, प्रॉपर्टीज म्हणा प्रॉपर्टीज ऑफ सिग्नल फंक्शन प्रॉपर्टीज, वन फॉर एक्स ग्रेटर दॅन झिरो कॉम ग्राफ इज लाईन वाय इक्वल टू वन, फॉर एक्स ग्रेटर दॅन झिरो ग्राफ इज लाईन वाय इक्वल टू वन and for x less than 0 and for x less than 0 graph is the line y equal to minus 1 dusra ikkada for f of 0 equal to 0
फॉर एफ ऑफ जीरो इक्वल टू जीरो the point 00 is shown by black disk the point 00 is shown by black disk point 00 is shown by black disk black disk mein dikhai black dot ka dekh to tera black disk naam Whereas points 0, minus 1 and 0, 1. Whereas points 0, minus 1, 0 and 0, 1. 0, minus 1 and 0, 1 are shown by Hollow circle. Then chalo tar light aalo. Aate aalo. Ye chante le dusra function, absolute value function. Absolute value function. पहले था ना पीस वाइज डिफाइंड फंक्शन सिग्नम फंक्शन सेकंड एब्सोल्यूट वैल्यू फंक्शन एब्सोल्यूट वैल्यू फंक्शन एबीएसओ एलयूटी एब्सोल्यूट वैल्यू फंक्शन एब्सोल्यूट वैल्यू फंक्शन यहाँ दूसरा वाला मॉडुलस फंक्शन एब्सोल्यूट वैल्यू फंक्शन और मॉडुलस फंक्शन डेफिनेशन एफ ऑफ एक्स इक्वल टू मॉडुलस ऑफ एक्स f of x equal to modulus of x is a piecewise function maga asman te jo to signal function is piecewise function khacha hai na f of x equal to x दहावी मध्ये मॉड्यूलस चा हिस्सा झाला होता नवी दहावी मध्ये कधी मग एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स सांगा कधी इफ एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स इफ एक्स ची किंमत किती असेल तेव्हा एफ ऑफ एक्स तर नसेल परंतु असा असेल मॉड्यूलस ऑफ एक्स इक्वल टू एक्स इफ असं असेल असं दिलं असेल दहावी मध्ये कारण एफ ऑफ एक्स मॉडल माहित होता मॉड्यूलस ऑफ एक्स इक्वल टू एक्स इफ देखा मॉड्यूलस ऑफ 5 इक्वल टू 5 इफ मॉड्यूलस ऑफ 3 इक्वल टू 3 इफ मॉड्यूलस ऑफ 1 इक्वल टू 1 इफ मॉड्यूलस ऑफ 100 इक्वल टू 100 इफ आर 5 है भाई तुम 5 दिलो आर 3 है भाई 3 आर 3 भाई आर आम का जो बाहर ले सके कभी आर आम का तो पॉजिटिव आएगा नेगेटिव आर आम का तो मॉडुलस ऑफ जीरो इक्वल टू जीरो आत पांच असेल तर बाहेर पांच आत तीन असेल तर बाहेर तीन आत जीरो असेल तर बाहेर जीरो म्हणजे आय संवसरण ठेवायचं आहे दोन्ही चालते म्हणजे ना आय संवसरण बाहेर ठेवलं मी बाकी केलं नाही आत अंक आहे तो आय संवसरण बाहेर ठेवलं आहे आत अंक आहे तो बाहेर उचलून ठेवलं आहे कधीपासून झाला आत अंक आहे तो डायरेक्ट बाहेर उचलून ठेवला तरी चालतो कधी एक्स ग्रेटर दॅन झिरो आणि 5 कसा आहे बघा ग्रेटर दॅन 0 3 कसा आहे ग्रेटर दॅन 0 1 ग्रेटर दॅन 0
आर देन ग्रेटर देन जीरो, ग्रेटर देन आर इक्वल टू जीरो, इक्वल टू जीरो, इक्वल टू जीरो पण चालते, इक्वल टू जीरो पण चालते, म्हणजे इथे कंडिशन काय आहे, इफ एक्स ग्रेटर देन इक्वल टू जीरो एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स, म्हणजे असं नाही ना, एफ ऑफ एक्स इक्वल टू मॉड्यूलस ऑफ एक्स इक्वल टू एक्स इफ एक्स ग्रेटर देन इक्वल टू जीरो, आता असं नाही ना, मॉड्यूलस ऑफ मायनस थ्री इक्वल टू किती थ्री, मॉड्यूलस ऑफ मायनस फोर इक्वल टू फोर, मॉड्यूलस ऑफ मायनस वन इक्वल टू वन, मॉड्यूलस ऑफ सेवन इक्वल मायनस सेवन इक्वल टू सेवन, मग आत अंक किती आहे मायनस थ्री आणि बाहेर आपण लिहिलं आहे थ्री, तसं नाही चालणार, मग आत बाय मायनस थ्री आहे बाहेर पण मायनस थ्री आहे, इथं आत फाईव्ह थ्री वन हंड्रेड झिरो, तर बाहेर पण काढलं मी फाईव्ह थ्री हंड्रेड वन हंड्रेड झिरो, आत मायनस थ्री मायनस फोर मायनस वन मायनस सेवन आहे बाहेर पण ते लिहायचे, परंतु बाहेर हे चालत नाही, तर आपल्याला काय चालते तीन चार एक आणि सात, हे बरोबर आहेत ना, हे राईट, हे राईट आहे आणि हे दिलेलं रॉंग आहे, मग रॉंगचं राईट करायचं म्हणजेच फॉर्म्युला सांगा, ते मायनस थ्रीचे थ्री कसं करायचं, काय होणार मायनस थ्री काढायचं ते परत येते, मायनस थ्री काढलं तर थ्री होणार काय करायचं बाहेर मायनस, मायनस थ्रीचे थ्री कसं करायचं बाहेर मायनस, मायनस फोरचं फोर कसं करायचं बाहेर मायनस, हे आत जे आहे ते मी बाहेर दिलं, आता पुढे चालत नाही, मॉड्यूलस ऑफ फोर इक्वल टू मायनस ऑफ मायनस फोर, मॉड्यूलस ऑफ मायनस वन इक्वल टू मायनस ऑफ मायनस वन, मॉड्यूलस ऑफ मायनस सेवन इक्वल टू मायनस ऑफ मायनस सेवन, तर सांगा मॉड्यूलस ऑफ एक्स इक्वल टू मायनस एक्स, हे बघा त्याची व्हॅल्यू मायनस असेल तर बाहेर मायनस, कसं बघा मॉड्यूलसच्या आत जर मायनस असेल तर बाहेर जे अंक लिहायचं त्याच्या बाहेर मायनस, मॉड्यूलसच्या आत मायनस तुम्हाला कुठं आहे मायनस, याच्या आत मायनस आहे, एक्सची व्हॅल्यू मायनस असते, एक्स कसं मायनस असेल एक्सची व्हॅल्यू, म्हणजे काय सांगा एक्स लेस दॅन झिरो, ते सगळे काय एक्स इक्वल टू मायनस थ्री, एक्स इक्वल टू मायनस फोर, एक्स इक्वल टू मायनस वन, एक्स इक्वल टू मायनस सेवन, म्हणजे एक्स कसा आहे लेस दॅन झिरो, म्हणजे नका पुढे एक्स लेस दॅन झिरो, आणि एक्स जेव्हा लेस दॅन झिरो असेल तर एक्सला साईन काय लिहायचं मायनस, का मायनस दिसते तर प्लस होण्यासाठी मायनस, डायरेक्ट आत निगेटिव्ह असेल तो बाहेर जसं लिहिला तर चुकीचं होते, मग हे एक्स लेस दॅन झिरो आहे, मग आहेचं उचलून ठेवला, तर समजा तुम्ही आहेचं उचलून ठेवला एक्स इक्वल टू एक्स लिहिला आणि एक्स किती आहे मायनस इक्वल टू एक्सच्या ठिकाणी मायनस थ्री लिहिलं खरं चुकीचं, आत एक्स एक्स आहे एक्स किती आहे मायनस थ्री, तुम्हाला म्हणतो पोट एक्स इक्वल मायनस थ्री, आत पण मायनस थ्री लिहिलं बाहेर पण मायनस थ्री लिहिलं, तर मॉड्यूलस ऑफ मायनस थ्री इक्वल टू काय मायनस थ्री चुकीचं आहे, मग त्यामुळे काय लिहायचं मायनस थ्री लिहायचं आणि कधी इफ एक्स लिहिलं झिरो, मग मॉड्यूलस फंक्शनची डेफिनेशन काय आहे, मॉड्यूलस एफ ऑफ एक्स इक्वल टू मॉड्यूलस ऑफ एक्स इक्वल टू एक्स इफ एक्स आणि इक्वल टू मायनस एक्स इफ एक्स लिहिलं झिरो, लिहिलं कंटिन्युटी मॅच एक्झाम्पल आहेत मॉड्यूलस ऑफ एक्स मॉड्यूलस ऑफ एक्स मायनस थ्री, नवी दहावी मी झालो तर एक्स घेऊन सांगितलं असणार की का डायरेक्ट किंमत घेऊन सांगितलं असेल, असं सांगितलं ना अगोदर पण किमती घेतल्या असणार अगोदर असे घेतलं असणार मॉड्यूलस ऑफ एक्स इक्वल टू एक्स इ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो, मॉड्यूलस ऑफ एक्स इक्वल टू मायनस एक्स
मॉड्यूलस ऑफ एक्स इक्वल टू माइनस एक्स की एक्स लेस देन जीरो। पता है ग्राफ करना तो कसा लिखा ग्राफ बोल सांगा ग्राफ डायरेक्ट तुम्ही सांगा अगोदर एक्स ग्रेटर दॅन इक्वल झिरो घेतो एक्स ग्रेटर दॅन इक्वल झिरो सांगा एक्स इक्वल टू झिरो वाय इक्वल टू झिरो हां एक्स इक्वल टू वन एक्स इक्वल टू वन वाय एक्स इक्वल टू वन वाय इक्वल टू वन एक्स इक्वल टू वन वाय इक्वल टू वन नंतर दुसरं बघ एक्स इक्वल टू टू वाय इक्वल टू टू एक्स इक्वल टू थ्री x equal to 3, y equal to 3, y equal to 3, x equal to 4, y equal to 4, वहां ग्राफ आला अपना झालं बघ पहिला पहिला पीस आला पीस वाइज फंक्शन मधला पहिला पार्ट आला आता बघ हे घ्या x 0 चालत नाही ना लेस देन 0 x 0 याला x 0 चालत नाही मग सांगा x equal to minus 1 एक्स इक्वल टू माइनस वन सांगा एक्स इक्वल टू माइनस वन एक्स इक्वल टू माइनस वन एक्स इक्वल टू माइनस वन माइनस ऑफ माइनस वन वन होते ना एक्स इक्वल टू माइनस टू माइनस ऑफ माइनस टू माइनस ऑफ माइनस टू टू एक्स इक्वल टू माइनस थ्री माइनस ऑफ माइनस थ्री थ्री त्याला कुठलं चालत नाही या लाईनला झिरो चालतंय आणि दुसऱ्या लाईनला झिरो चालत मारे का दोन यांचे डोमेन सांगा आता डोमेन डोमेन म्हणजे एक कुठल्या कुठल्या किमती चालतात डोमेन म्हणजे कोणाचं एफ ऑफ एक्स एक्स ची व्हॅल्यू एक्स ची व्हॅल्यू काय ग्रेटर दॅन इक्वल झिरो झिरो आणि झिरोपेक्षा सगळ्या चालतात आणि झिरोपेक्षा कमी सगळ्यात पण सगळेजण डोमेन काय आर किंवा मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी तर हे बघा रेंज पण सगळ्या हे बघा निगेटिव्ह नाही झिरो पासून वर सगळे ते तर झिरो आहेच एक आहे वाय पण झिरो आहे असं रेंज काय ना झिरो घ्यायचं झिरो टू प्लस इन्फिनिटी झिरो टू प्लस काढायचं एफ ऑफ एक्स इक्वल टू मॉड्यूलस ऑफ एक्स इक्वल टू एक्स आणि एफ ऑफ एक्स इक्वल टू मॉड्यूलस ऑफ एक्स इक्वल टू मायनस एक्स या ठिकाणी काय एक्स लेस देन झिरो आणि एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो प्रॉपर्टीज प्रॉपर्टीज ऑफ मॉड्यूलस फंक्शन प्रॉपर्टीज ह्या प्रॉपर्टीज मॉड्यूलस फंक्शनची प्रॉपर्टीज ऑफ मॉड्यूलस फंक्शन वन ग्राफ ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू मॉड्यूलस ऑफ एक्स ग्राफ ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू मॉड्यूलस ऑफ एक्स इज युनियन ऑफ इज युनियन ऑफ ग्राफ ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू मॉड्यूलस ऑफ एक्स इज युनियन ऑफ द लाइन युनियन ऑफ द लाइन वाय इक्वल टू एक्स फ्रॉम क्वाड्रंट फर्स्ट from quadrant first
वाई इक्वल टू एक्स कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे? वाय इक्वल एक्स आहे नाही, वायच आहे की एफ ऑफ एक्स जे वाय म्हणजे वाय इक्वल एक्स फ्रॉम क्वाड्रंट फर्स्ट. क्वाड्रंट फर्स्टमधील लाईन वाय इक्वल टू एक्स आणि क्वाड्रंट सेकंडमधील लाईन वाय इक्वल टू मायनस एक्स, त्या दोघांचं युनियन म्हणजे हे फंक्शन आहे मॉड्युलस फंक्शन. विथ द लाईन युनियन म्हणजे कॉम्बिनेशन, विथ द लाईन वाय इक्वल टू मायनस एक्स फ्रॉम क्वाड्रंट सेकंड, फ्रॉम क्वाड्रंट सेकंड द ग्राफ ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू मॉड्यूलस ऑफ एक्स इज युनियन ऑफ, युनियन म्हणजे कॉम्बिनेशन, युनियन ऑफ द लाईन वाय इक्वल एक्स फ्रॉम फर्स्ट क्वाड्रंट अँड वाय इक्वल टू मायनस एक्स फ्रॉम सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे दोन लाईनचं कॉम्बिनेशन म्हणजे युनियन म्हणजे हा मॉड्यूलस फंक्शनचा ग्राफ. As origin marks the change of direction of two lines. पहिला म्हणजे as origin marks the change of directions of two lines as origin marks the change of directions of two lines. बघ एक लाईनची डायरेक्शन असेल इथून त्या बद्दल इथून खाली जातो ना, आणि दुसऱ्या लाईनची डायरेक्शन इथून इकडे इथून या बरोबर नाही, म्हणजेच या पॉईंटमधून एक लाईन या दिशेने जाते आणि एक लाईन या दिशेने जाते, म्हणजेच काय डायरेक्शन चेंज होते. दोन लाईनचे मॉड्युलस फंक्शनमधील दोन लाईनचे डायरेक्शन चेंज करणारा पॉईंट म्हणजे कॉमन पॉईंट, त्याचं नाव आहे क्रिटिकल पॉईंट. As the origin marks the change of directions of two lines, comma, it is called as critical point. It is called as critical point. Second property. The graph is symmetric about y axis. Positive y axis is equal to y axis. Tisra graph. Third. The graph of f of x equal to modulus of the graph of f of x equal to modulus of x minus 3. दुसरं माहिती आली नाही जाते का, परंतु ग्राफ बघा कसा कुठे येईल फायदा तुमच्या मुलीमध्ये किंवा बोर्डवरती. याच्याऐवजी काय सांगा, एक्स मायनस थ्री मार्सली आपण मॉड्युलस ऑफ एक्स मायनस थ्री इक्वल टू काय, एक्स मायनस थ्री कधी इफ इफ सांगा, आत आहे ते बाहेर कधी, आत आहे ते ग्रेटर देन झिरो इक्वल टू झिरो, आत आहे ते बाहेर कधी राहायचं, इफ इट इज ग्रेटर देन इक्वल झिरो, आणि आत आहे ते बाहेर येऊन मायनस टू द्यायचं जर आतील व्हॅल्यू लेस देन झिरो. मग सांगा आत काय आहे, एक्स मायनस थ्री, मग ती काय असणार लेस देन ग्रेटर इक्वल झिरो, मग ग्रेटर आत आहे ते ग्रेटर इक्वल झिरो, हे समजा असं लिहिलं आपण मॉड्युलस ऑफ एक्स मायनस थ्री इक्वल टू एक्स मायनस थ्री असं कधी राहायचं, जे आत आहे ते कसं पाहिजे ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो, जे आत आहे ते ग्रेटर दॅन इक्वल झिरो असेल तर जे आत आहे ते डायरेक्ट बाहेर राहायचं, म्हणजेच काय आपण असं नाही लिहिणार, असं लिहिणार एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू थ्री, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू थ्री, एक्सची किंमत तीन पासून स्टार्ट होणार ना, अगोदर कुठून स्टार्ट होतं सांगा, एक्स इक्वल टू झिरो पासून स्टार्ट होतो हा ग्राफ, आता तो ग्राफ कुठून स्टार्ट होणार सांगा, एक्स इक्वल टू थ्री असणार का,
मग काय होतं एक्स ग्रेटर नाही इक्वल टू झिरो होतं, एक्स किंमत झिरो किंवा झिरो पेक्षा जास्त चालू होती या लाईनला. आता वाय इक्वल टू एक आहे, वाय आहे, वाय इक्वल टू काय एक्स मायनस थ्री या लाईनला झिरो झिरो चालत नाही, ते कुठून चालतो तीन तीन पासून ही लाईन आली. दुसरं सांगा आता दुसरा घाट काय, मॉड्युलस ऑफ एक्स मायनस थ्री इक्वल टू मायनस ऑफ एक्स मायनस थ्री इफ आता येते लेस दॅन झिरो. आज काय बा एक्स मायनस थ्री, एक्स मायनस थ्री लेस दॅन झिरो म्हणजेच काय एक्स लेस दॅन थ्री, एक्स लेस दॅन थ्री म्हणजे तीन चालत नाही, तीन पेक्षा कमी म्हणजे असा येणार ना इथून. मग हीच डायग्राम इथे इथे बघता शिफ्ट झाली सेम म्हणजे आहे सेम तेच, त्याला पॅरलल शिफ्ट होते. का पॅरलल शिफ्ट होते, कारण याचं पहिली लाईन काय होते वाय इक्वल टू एक्स आणि वाय इक्वल टू एक्स, एक्स चा कोएफिशिएंट काय वन आणि एक्स चा कोएफिशिएंट स्लोप असतो. मग या लाईनचा स्लोप याचा पण कोएफिशिएंट वनच आहे बघा, आहे कोएफिशिएंट वन, त्यामुळे ही लाईन याला पॅरलल शिफ्ट झाली. मग आता नवीन पॉईंट काय आला थ्री झिरो, शिफ्टिंग क्रिटिकल पॉईंट काय आला थ्री झिरो, मगाचा क्रिटिकल पॉईंट काय आला झिरो झिरो. The graph of f of x equal to modulus of x minus 3 is a graph of modulus of x shifted, is a graph of modulus of x. The modulus of x is graph hai, the shift zhala, shifted 3 units right. 3 units right and critical point is 3 0. first principle madhe aahe na the differentiability, tyamadhe modulus functions pahay the example solve kele, modulus function mhanje kay maithi navte tyamadhe kay kon upyog hota apan te ghetle. आता माझ्या मॉड्युलस फंक्शन म्हणजे काय, की मॉड्युलस फंक्शन आहे तर असं लिहितात या गोष्टीने लिहितात लेस दॅन ग्रेटर दॅन, दोन दोन फंक्शन होतात ते पीस वाईज फंक्शन आहे, एकाचे दोन फंक्शन तयार करता येतात ते माहीत पाहिजे. पुस्तक असं लिहिलं एक्स मायनस ए तर सांगा क्रिटिकल पॉईंट काय झाला ए झिरो, क्रिटिकल पॉईंट ए झिरो. चौथा घट चौथी प्रॉपर्टी f of x equal to modulus of x represents a distance of x from origin, what is distance of x from origin? The पहिले ग्राफ सांगा distance of x from origin. f of x equal to x represents the distance of x from origin. x से origin पासून अंतर सांगा झिरो, origin पासून अंतर झिरो, तेव्हा origin पासून अंतर झिरो. f of x equal to x represents the distance from origin. पण distance x म्हटलं ना, डिस्टन्स ऑफ एक्स लिहिले का डिस्टन्स कुठे लिहिले एक्स, डिस्टन्स ऑफ एक्स फ्रॉम ओरिजिन. मग एक्स आहे ना मॉड्युलस ऑफ एक्स इक्वल टू मॉड्युलस ऑफ एक्स मायनस थ्री रिप्रेझेंट्स डिस्टन्स ऑफ एक्स फ्रॉम ओरिजिन, एक्स ओरिजिनपासून अंतर किती थ्री, तिथून पुढे वाढ जाणार की मग एक्स किती पण एक्स आहे म्हणजे हे समजा तुम्ही एक्स टू घेतलं तर टू ओरिजिनपासून डिस्टन्स किती टू
थ्री घेतलं म्हणजे बाय डिस्टन्स थ्री एक्स काय पण आहे एक्स म्हणजे काय डायगोनल पासून या पहिल्या मध्ये तर दुसऱ्या मध्ये चेंज होणार लेफ्ट पुढच्या कडे पाचवा इफ मॉड्युलस ऑफ एक्स इक्वल टू एम इफ मॉड्युलस ऑफ एक्स इक्वल टू एम मॉड्युलस ऑफ एक्स इक्वल टू एम मॉड्युलस ऑफ एक्स इक्वल टू एम देन इट रिप्रेजेंट्स then it represents represents every x whose distance from origin is whose distance from origin is origin is m एवढे एक्स म्हणजे काय लाखो एक्स असणार आहे बरोबर लाखो एक्स असणार सगळ्यांचे ओरिजिन पासून डिस्टन्स काय एम टू इज डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन एम दॅट इज एक्स इक्वल टू प्लस एम और एक्स इक्वल टू मायनस एम एक्स इक्वल टू प्लस एम और एक्स इक्वल टू मायनस एम एवरी एक्स म्हणजे एवरी एक्स हुज डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन इज एम ज्या ठिकाणी मॉड्युलस ऑफ एक्स इक्वल टू वन लिहिलं तर कायचं कुठल्या प्लस वन आणि मायनस वन दोन येणार मॉड्युलस ऑफ एक्स इक्वल टू वन म्हणजे काय एक्स व्हॅल्यू निगेटिव्ह असते पॉझिटिव्ह असते माहिती आहे दिली तिथं आपण एक्स लेस इन इक्वल टू वन एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वन लिहिलं का एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो एक्स लेस इन इक्वल टू झिरो लेस इन झिरो ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो मग इथून पुढे इम्पॉर्टंट आहे एक्स ही व्हॅल्यू मॉड्युलस ऑफ एक्स इक्वल टू टू असेल तर सांगा एक्स किती मॉड्युलस ऑफ एक्स इक्वल टू असेल तर एक्स मायनस टू टू प्लस टू सगळ्या किमती येणार मधल्या काय नाही सगळ्या किमती सांगा पुढे दोनच नाही काय म्हटलं एव्हरी म्हटले बघा रिप्रेझेंट्स एव्हरी एक्स हुज डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन इज एम ते दोन तर झालंच पण त्याच्या आत पण सगळं एम म्हणजे एम पण बदलणार त्यामध्ये एम ची व्हॅल्यू मॉड्युलस ऑफ एक्स इक्वल टू एम हे समजा आता रेंज काढायची आपल्याला मॉड्युलस ऑफ एक्स इक्वल टू टू लिहिलं सांगा एक्स किती मॉड्युलस ऑफ एक्स इक्वल टू टू मॉड्युलस ऑफ एक्स इक्वल टू टूचा मिनिंग काय मॉड्युलस ऑफ मायनस टू इक्वल टू टू इफ मॉड्युलस ऑफ टू इक्वल टू टू इफ एक्स मॉड्युलस ऑफ टू इक्वल टू इफ एक्स ग्रेटर दॅन झिरो आणि मॉड्युलस ऑफ मायनस टू इक्वल टू टू इफ एक्स लेस दॅन झिरो असे ना दोन महिने ना का मग एक्सची व्हॅल्यू काय काय ना मॉड्युलस ऑफ एक्स जर टू असेल तर एक्सची व्हॅल्यू दोन येणार प्लस टू आणि मायनस टू दोन येणार याच्यामधल्या नाही येणार प्लस टू आणि म्हणजे यासाठी पर्टिक्युलर कारण टू लिहिले आमचं लिहिला म्हटल्यानंतर दुसरा घ्यायचं का समजा टू लिहिलं म्हटलं एक्स व्हॅल्यू टूच असणार तर बाहेर मॉड्युलस ऑफ मायनस टू एक्स लेस दॅन मायनस टू लिहिले म्हटल्यानंतर काय एक्स व्हॅल्यू एक टू आणि मायनस टू आणि वायच व्हॅल्यू टू इव्हा त्यात इफ एक्स इक्वल टू एम देन इट रिप्रेझेंट्स एव्हरी एक्स हुज डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन इज प्लस एम अँड मायनस एम प्लस एम एक्स इक्वल टू प्लस एम और एक्स इक्वल टू मायनस एम तुम्हाला माहीत पाहिजे मॉड्युलस ऑफ एक्स इक्वल टू एम लिहिलं की मॉड्युलस ऑफ एक्स इक्वल टू एम लिहिलं तर तुम्हाला माहीत पाहिजे एक्स इक्वल टू प्लस एम और एक्स इक्वल टू मायनस एम हे लगेच माहीत पाहिजे एक्स व्हॅल्यू विचारली तर प्लस एम मायनस लाईन काढा नंबर लाईन म्हणजे दाखवण्यासाठी
सुनम जी एक स्टेटलाइन काढ़ा एक्स एक्स मान लेना नंबर लाइन है एंड जीरो क्या बोला माइनस सिंगल एक दो शुरू एक प्लस मॉडल्स ऑफ एक्स को लिया मत लिखी क्या वैल्यू है समान दो लेकर टेबल लिया तो मतलब दो छोटे थे मिस दोन स्केल तुम डायरेक्ट पहले लेकर को उठे एक बोला यह में ना दूसरा बोला माइनस है ना लिखी जैसी पद्धति में पहले जमीनी काय मॉडल्स ऑफ एक्स इफ मॉडल्स ऑफ एक्स लेस देन एम देन इट रिप्रेजेंट्स एवरी एक्स इट रिप्रेजेंट्स एवरी एक्स हुज डिस्टेंस फ्रॉम ओरिजिन हुज डिस्टेंस from origin to distance from origin is less than m is less than m less than m less than m asala 0 less than equal to x less than m and दोन्ही बाजूला माहिती आहे ना मॉडेल्स फंक्शन म्हणजे ग्राफ दोन्ही बाजूला असतो त्यामुळे दोन्ही बाजूची ग्राफ पाहिजे मॉडेल्स ऑफ x less than m असेल तर तेव्हा इथे ग्राफ आहे मॉडेल्स ऑफ x less than m असेल less than m म्हणजे काय हे पण येणार आणि हे पण येणार m सोडून तेव्हा मॉडेल्स ऑफ x less than 2 म्हटलं less than 2 म्हणजे सांगा less than 2 म्हणजे 1.9 चालते 1.5 चालते 1 चालते 0.5 0 चालते आणि कुठलं माइनस 1 चं पण मॉड्युलस काय होतं less than m म्हणजे ते ना less than 2 माइनस 1.5 चं पण काय less than 2 म्हणजे कुठे कुठे झालं ना माइनस m 2 प्लस m सगळ्या व्हॅल्यूज काल बघा less than माइनस m 2 प्लस m सगळ्या व्हॅल्यूज अँड बघा अँड काय सांगा बरं एम पेक्षा कमी आणि झिरो पेक्षा जास्त 0.0 पेक्षा आणि काय झिरो पेक्षा कमी आणि मायनस एम पेक्षा झिरो यासाठी घेतली घ्या तिकडे घ्यायच नाही मग काय ना झिरो काय ना सांगा मायनस एम पेक्षा मायनस एम चालेल का नाही मायनस एम घेतलं काय ना मायनस मॉड्युलस ऑफ मायनस एम सांगा किती एम इक्वल टू एम चालणार नाही ना आपल्याला आपलं काय पाहिजे लय दे मग एम चालेल का नाही एम चालेल का नाही एम चालणार नाही एम घेतलं साईड जाता एम मायनस एम घेतलं तर मायनस एम चालणार नाही कारण मॉडेल्स ऑफ मायनस एम इक्वल टू एम येते आपण इक्वल टू एम नाही लिहिलं एम पाहिजे मग काय पाहिजे सांगा काय जे म्हणतील मायनस टू मायनस थ्री मायनस थ्री जास्त होते मॉडेल्स एम किती आहे समजा टू ते बघा मॉडेल्स ऑफ एक्स इक्वल टू टू मग टू घेतलं तर बघा लय दॅन टू पाहिजे मग काय जे घेणार समजा एक्स इक्वल टू मायनस थ्री मॉडेल्स ऑफ मायनस थ्री किती येणार सांगा थ्री येणार लेस दॅन टू येत नाही डी या साईडचं काय चालत नाही त्या साईडचं घेतलं काय होणार टूपेक्षा सगळे जास्त येणार मी मायनस टू आणि टूच्या मध्ये घेतले तर टूपेक्षा कमी येणार मग ते काय सांगा ग्रेटर दॅन लेस मायनस एम लेस दॅन एक्स लेस दॅन झिरो झिरो येत पण चालणार ना हां झिरो चालते हां झिरो चालते झिरो चालते कारण का त्याची झिरोची व्हॅल्यू एम पेक्षा कमी
एम पेक्षा कमी म्हणजे टू पेक्षा झिरो चालत दोन्ही कडे झिरो चालतात सध्या काय झिरो चालते काय का कारण आपल्याला काय पाहिजे एम पेक्षा कमी पाहिजे बाकीच काय सांगितलं काय नाही एम पेक्षा कमी पाहिजे मग इकडून पण झिरो घेतात एम पेक्षा कमी चालतो झिरो एम पेक्षा कमी दॅट इज सांगा एक्स व्हॅल्यू कोणापेक्षा कमी आणि कोणापेक्षा जास्त लेस दॅन एम पाहिजे म्हणजे एम पेक्षा कमी एम पेक्षा कमी आणि मायनस एम पेक्षा जास्त काय आलं बघ एम पेक्षा कमी आणि मायनस एम पेक्षा जास्त ते इम्पॉर्टंट आहे म्हणजे असं बघ शॉर्टमध्ये बघ मॉड्युलस ऑफ एक्स लेस दॅन एम असेल तर तुम्ही डायरेक्ट काय लिहायचं मायनस एम लेस दॅन एक्स लेस दॅन एम कसं आलं ते अकरावी झालं सर आलं असं परत तुम्हाला पंचवीस पण दिसलं कुठं ते असं असणार याचा अर्थ मायनस एक्स व्हॅल्यू मायनस एम आणि एमच्या मध्ये असते ऑर म्हणल्या वाटलं तेवढे वाक्य लिहिले मग कशात काय लिहिले माहीत पण असते काय लिहिलं तुरले असते हे सगळं एकच वाक्य आपलं माहिती आहे मला शॉर्टमध्ये राखलेले सगळ्याचं मिनिंग हा एवढं मोठं वाक्य लिहायची गरज नाही इफ मॉड्युलस ऑफ एक्स लेस दॅन वन मायनस एम लेस दॅन एक्स लेस दॅन एम एक्स व्हॅल्यू एम पेक्षा कमी आणि मायनस एम पेक्षा जास्त देअरफॉर एक्स बिलॉंग्स टू असेल सेटमध्ये मायनस एम कॉमा एम साधा ब्रॅकेट घ्यायचा स्क्वेअर ब्रॅकेट नाही घ्यायचं स्क्वेअर ब्रॅकेट घेतले काय होणार एम आणि मायनस पण त्यात येणार नाही क्लोज इंटरव्हल नाही घ्यायचं ओपन इंटरव्हल येणार नंबर लाईन काढ मशालीच नंबर लाईन प्रत्येकाला नंबर लाईन काढायचं तर नंबर लाईन काढल्यातच कळणार नाही की नेमकी काय घ्यायचं झिरो से मागासारखेच घ्या या ठिकाणी मायनस एम लिहा आणि या ठिकाणी प्लस एम सगळं मायनस एम चालेल का नाही मायनस एम चालणार नाही हॉलो सर्कल काढायचं काढा हॉलो सर्कल एक सी व्हॅल्यू मायनस एम चालणार नाही प्लस एम चालेल का नाही याला पण हॉलो सर्कल आणि मायनस एम आणि प्लस एमच्या आतील बघ लागतं ना आतील तो समज डार्क काढा म्हणजे काढण्यासाठी की सगळे चालेल असं काढा दोन्हीमध्ये फरक होते बाहेरच्या लाईनचा उपयोग नाही आपल्याला आपण एवढंच बघतो वरचे जे आहे ना सिक्स प्रॉपर्टी त्याचं एवढंच पार्ट येणार लाईनचा सॅटिस्फाय होणार सर्कल हॉलो सर्कल जात काय तो सॅटिस्फाय होत नाही पण त्या मॉडेल फंक्शनमध्ये एक्झाम्पल म्हणजे सोपं काढण्यासाठी इफ मॉड्युलस ऑफ एक्स लेस दॅन थ्री देन एक्स लेस दॅन थ्री ग्रेटर दॅन मायनस थ्री सिलेक्ट समजण्यासाठी इफ मॉड्युलस ऑफ एक्स लेस दॅन थ्री देन एक्स ग्रेटर दॅन मायनस थ्री लेस दॅन थ्री कुठलं पण घेतलं टू थ्री फोर फाईव्ह कुठलं पण आपल्याला असेल नाही कारण मॉडेल्स कधी बाहेर निगेटिव्ह नसते त्या ठिकाणी काय चान्स म्हणते लेस दॅन मायनस टू बाहेर त्याचं मायनस टू असेल मॉडेल्स कधी निगेटिव्ह नसतेच त्या ठिकाणी झिरो वन टू थ्री फोर असं असणार ना बाहेर आत येणार की दोन मायनस थ्री टू मायनस थ्री टू प्लस थ्री मायनस फोर टू प्लस फोर मायनस टू टू प्लस टू मायनस हंड्रेड टू प्लस हंड्रेड मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी ते दोन सोडून परंतु मॉडेल्स ऑफ एक्स कधी निगेटिव्ह नसतो काढलं आपण दाखवलं की वरती काय पाहिजे ओनली रेंज काढली रेंज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो होतो वाय ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो वाय ची व्हॅल्यू आता काढलं मॉडेल्स फंक्शन वरच्या व्हॅल्यू होता खालच्या व्हॅल्यू निगेटिव्ह वाय येत नाही सातवा काढल्या की मॉडेल्स ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू एम सातवी प्रॉपर्टी इफ मॉड्युलस ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू एम इफ मॉड्युलस ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू एम आता लेस दॅन एम झालं तसंच ग्रेटर दॅन इक्वल टू एम देन इट रिप्रेझेंट्स एव्हरी एक्स हुज डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन इज देन
it represents then it represents every x whose distance from origin whose distance from origin sakide प्रत्येक x कोऑर्डिनेट की ज्याचा ओरिजिन पासून डिस्टन्स म्हणजे मॅग्निट्यूड समजा असलेलं मॉड्युलस ऑफ x ग्रेटर दॅन इक्वल टू 4 म्हटलं ग्रेटर दॅन इक्वल टू 4 म्हणजे x देन इट रिप्रेझेंट्स इट म्हणजे मॉड्युलस ऑफ ग्रेटर दॅन इक्वल टू m ग्रेटर दॅन इक्वल टू 4 रिप्रेझेंट्स एव्हरी x सांगा एव्हरी x कुठे कुठे होज डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन इज कायम किती आलं पाहिजे चार किंवा चार पैकी जास्त आलं पाहिजे ना चार किंवा चार पैकी जास्त आलं एक सांगा की काय घ्यायचं चार पैकी जास्त राहिली ग्रेटर देन फोर आहे ना ग्रेटर देन फोर म्हणजे बाकीचे इन्फिनिट पण चालते ग्रेटर देन इक्वल टू 4 म्हणजे कुठलं इन्फिनिट असेल ना चार पैसा जास्त फ्रॉम ओरिजिन इज ग्रेटर देन ऑर इक्वल टू यम इज ग्रेटर देन असं शब्दामध्ये आलं ग्रेटर देन ऑर इक्वल टू यम ग्रेटर देन ऑर इक्वल टू यम देअरफॉर x greater than equal to m or अजून काय सांगा x less than equal to m पण चालेल का मायनस m हे पण चालेल मलाच कुठे कुठे याच्यामध्ये आता इथून पुढच्याचं मॉड्युलस किती आहे सांगा greater than m इथून याचं मॉड्युलस सांगा बरं समजा हे 4 असेल आणि हे 4 असेल याच्या पुढचे मॉड्युलस काय ना greater than 4 आणि याच्या पाठीमध्ये सांगा मायनस 5 चं मॉड्युलस माइनस फाइव मॉड्यूल्स ग्रेटर दैन फोर माइनस फाइव मॉड्यूल्स तो माइनस फाइव घर माइनस फाइव मॉड्यूल्स है ना ग्रेटर दैन फोर माइनस हंड्रेड मॉड्यूल्स ग्रेटर दैन फोर माइनस 200 मॉड्यूल्स ग्रेटर दैन फोर माइनस कितनी पे घी किमत तो क्या ना ग्रेटर दैन फोर अपना मॉड्यूल्स कि आल पाजे ग्रेटर दैन एम पाजे मॉड्यूल्स क्या पाजे ग्रेटर दैन इक्वल टू एम मे मॉड्यूल्स चार कि चार पेक्षा जास्त पाजे चारच्या पुढे कुठली पण चालेल आणि वजा चारच्या अगोदरची कुठली पण चालेल कारण वजा चारच्या अगोदर कुठली पण घेतलं तर चारपेक्षा जास्त ते मॉड्युलस आणि चारच्या पुढची कुठली पण घेतलं तर मॉड्युलस चारपेक्षा जास्त दिलं का एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू एम ऑर एक्स लेस दॅन इक्वल टू मायनस एम कारण इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू एम एम घेतले त्यात एमचं इन्क्लूड केलं म्हणजे कसलं आहे बघा इंटरवल एक्स बिलॉंग्स टू सांगा आता सेटमध्ये सांगा सेट याचा अगोदर एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू एम म्हणजे काय एम टू इन्फिनिटी एम टू हेवा एम एम घ्याय एम घ्यायचं आणि युनियन पाहिजे ना एम 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 टू कुठं पाहिजे इन्फिनिटी आणि सांगा याचं एक्स लेस दॅन इक्वल टू मायनस एम मायनस एम पण चालते मायनस एम पण चालते आणि काय मायनस इन्फिनिटी आणि या दोघांचं युनियन सगळ्या चालतात असं काय मायनस इन्फिनिटी पासून मायनस एम पर्यंत सगळ्या व्हॅल्यू मायनस इन्फिनिटी पासून मायनस फोर पर्यंत सगळ्या व्हॅल्यू आणि फोर पासून इन्फिनिटी पर्यंत सगळ्या व्हॅल्यू सगळ्यांना मॉड्युलस काय होते ग्रेटर दॅन फोर कारण त्याची मॉड्युलस निगेटिव्ह असून काय होतं मॉड्युलस पॉझिटिव्ह होती आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू चारपेक्षा जास्त होती निगेटिव्ह एक्स निगेटिव्ह आहे ती पण मॉड्युलस चारपेक्षा जास्त आहे त्यामुळे यावेळी सगळे असे ऑर एक्स बिलॉंग्स टू ओपन इंटरवल सेमी ओपन इंटरवल मायनस इन्फिनिटी मायनस एम अगोदरचे ओपन असले नाही साधा ब्रॅकेट तर सेमी ओपन म्हणजे एक पहिली स्टार्टिंगचं ओपन आणि दुसरं क्लोज
युनियन त्याला मी सेमी क्लोजर दिसतो ना तसं क्लोजर स्क्वेअर ब्रॅकेट आणि दिसतो ना ओपन काढा स्ट्रेट लाईन नंबर लाईन एक्झाम्पलवर तुम्हाला नेमकं डायट वाचून करते तर लाईन काढून बघायची मग करते लाईनवर डायट व्हॅल्यूज काढलेली असतात पण त्यावर लगेच करते कुठले शॅक्स पाठवते झिरो वन टू वन टू म्हणजे पुढे येणाऱ्या ठिकाणी मायनस एम आणि प्लस एम एम चालणार आहे आपल्याला एम चालतं एम पासून सगळे हे वाढे सगळे आणि मायनस एम पण चालतं त्या झाल्या सगळे प्लस एम आणि मायनस एम त्याबद्दल येणार विचार एक्झाम्पल एक्झाम्पल इफ मॉड्युलस ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू थ्री थ्री नाही ग्रेटर दॅन इक्वल टू थ्री देन फोर काय झालं एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू थ्री और बरोबर आहे का एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू थ्री और एक्स लेस इक्वल टू मायनस एक्स ग्रेटर दॅन इक्वल थ्री और एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू मायनस एक्स लेस इक्वल टू मायनस और का एंड आहे एंड आहे का मिनिंग केलं दोघांचं आर इथे का प्रॉब्लेम नाही हे पण चालते पण म्हणजे सिनेमाचा आर हँड म्हटलं की इंटरसेक्शन होईल कॉमन कॉमन अँड म्हणजे दोन्हीचं कॉमन आर म्हणजे हे पण चालते हे पण चालते दोन्ही पण चालते त्याच्यानंतर आठवी प्रॉपर्टी एट प्रॉपर्टी प्रॉपर्टी इफ एम लेस दॅन मॉड्युलस ऑफ एक्स लेस दॅन एन देन इफ एम लेस दॅन मॉड्युलस ऑफ एक्स लेस दॅन एन देन इट रिप्रेझेंट्स ऑल एक्स देन इट रिप्रेझेंट्स ऑल एक्स Whose distance from origin? It repeats all x whose distance from origin is greater than m but less than n. Less than n. Distance म्हणजे मॉड डिस्टन्स कॅनॉट बी निगेटिव्ह येते माहिती आहे फिजिक्समध्ये त्यामुळे डिस्टन्स म्हटलं असते तेव्हा ते पॉझिटिव्ह असते मग एम आणि एन काय सांगा पॉझिटिव्ह एम आणि आता काय झाले सगळ्या प्रॉपर्टीमध्ये एम लिहिल्यापर्यंत ते पॉझिटिव्ह कारण मॉड्युलसमध्ये मॉड्युलस लेस दॅन एम मॉड्युलस ग्रेटर दॅन इक्वल टू एम आणि मॉड्युलस कधी निगेटिव्ह नसते आणि त्यामुळे डिस्टन्स कधी निगेटिव्ह नसते म्हणून काय म्हणते डिस्टन्स म्हटले बा डिस्टन्स रिपेंड्स ऑल एक्स हुज डिस्टन्स त्या एक्सचं ओरिजिनपासून ते एक्स कॉर्डिनेट आहे आणि त्या कॉर्डिनेटचं त्या पॉईंटचं ओरिजिनपासून डिस्टन्स काय पॉझिटिव्ह काय असेल तर मायनस साईन काढता काय असेल ते पॉझिटिव्ह मग आता सिम्बॉलिक फॉर्म कसलं आहे बा देन इट रिपेंड्स ऑल एक्स हुज डिस्टन्स फ्रॉम एम समजा एक्झाम्पल घेतलं आपण मॉड्युलस ऑफ एक्स लेस दॅन थ्री आणि ग्रेटर दॅन टू सांगा कुठलं कुठलं घ्यायचं लेस दॅन थ्री ग्रेटर दॅन टू असं घेतलं आपण तर नंबर लाईनमध्ये कुठलं कुठलं चालेल
इथे झिरो, एक इथे ती वन टू थ्री आणि मायनस, हे पण वन टू मायनस वन मायनस टू मायनस थ्री समजेल. सगळं तीन पेक्षा कमी पाहिजे ना, मॉड्युलस तीन पेक्षा कमी म्हणजे हे चालणार नाही. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती सांगा, हे चालते तीन पेक्षा कमी आणि दोन पेक्षा जास्त पाहिजे. दोन पेक्षा जास्त म्हणजे सांगा, दोन पेक्षा जास्त म्हणजे तर मायनस मायनस टू आपण घेतलं, मायनस थ्री घेतलं चालते का, मायनस थ्री चालते का, दोन पेक्षा जास्त पाहिजे ना, दोन पेक्षा जास्त मायनस चालते की नाही. याचे किती येते मॉड्युलसचा मायनस थ्री किती येते सांगा, ग्रेटर दॅन मग इक्वल टू थ्री येते की नाही, इक्वल टू थ्री मग दोन पेक्षा जास्त आहे काय, आहे काय बघा. आपण दोन आणि तीनच्या मध्ये पाहिजे म्हणजे मॉड्युलस किती पाहिजे, जास्ती जास्त मॉड्युलस म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू, एक्सची काय पण चालते, मॉड्युलस थ्री तीन पेक्षा कमी पाहिजे आणि दोन पेक्षा जास्त. मग दोन पेक्षा जास्त म्हणजे सांगा, वजा वजा तीनचा मॉड्युलस दोन पेक्षा जास्त, वजा चारचा मॉड्युलस म्हणजे मायनस टूच्या खाली सगळे जाते का, नाही चालते का, मायनस टूच्या दोन पेक्षा जास्त पाहिजे ना, याची व्हॅल्यू दोन पेक्षा जास्त मात्र कुठले येणार, हे येणार आहे ना. इथं असलं की मायनस थ्री इथं असलं काही प्रकार नसतं, कारण मॉड्युलस तिथे निघत नसते, इथून झिरो तर स्टार्ट केली पाहिजे, झिरो वन टू थ्री असं येणार आहे, कारण मॉड्युलस नेहमी पॉईंट असतो, हा अंकही नाही एम आणि एन हे पॉईंट असतात, एक्स व्हॅल्यू निघत. तीन पेक्षा कमी आणि दोन पेक्षा जास्त आहे, एक्स बिलॉंग्स टू मायनस एन मायनस एम युनियन एम एन युनियन एम एन. मी अजून आपला स्केल काढत होतो, कारण आपण फक्त तीन जण घेतले आहेत, कुठला घेतला नाही, दोन घेतला नाही आपण, तीन घेतला ना, ते तीनचे मिरर इमेज आली मायनस थ्री, तसं दोनचं पण यावं यावं लागेल मायनस टू का, तीन आणि दोन. आता बघा मॉड्युलस ऑफ एक्स लेस दॅन थ्री ग्रेटर दॅन टू, मग असे घेऊन झिरो वन टू थ्री किती मायनस वन मायनस टू मायनस थ्री, मग सांगा थ्री आणि मायनस थ्री किती राहायच, आणि कुठलं एक टू, म्हणजे आपल्याला दोन पेक्षा जास्त पाहिजे, दोन पेक्षा जास्त म्हणजे हे चालणार दोन चालेल का नाही, मॉड्युलस दोन पेक्षा जास्त पाहिजे चालणार नाही, आणि तीन पेक्षा कमी पाहिजे म्हणजे हे तीन एक्स तीन चालणार नाही, याच्या मधलं पाहिजे दोन आणि तीनच्या मधले व्हॅल्यू, हे काय बघा दोन पेक्षा जास्त पाहिजे म्हणजे एक्स इक्वल टू घेतलं तर टू येते चालणार नाही, आणि तीन पेक्षा कमी पाहिजे म्हणजे एक्स इक्वल टू, आणि सांगा ते मायन टूचे मायनस टू चालेल का नाही, मायनस टू घेतलं तर टू येणार का, मायनस टू चालणार नाही, मग कुठलं घ्यायचं हे चालेल का, यावर चालेल का बा मायनस वन पॉईंट मायनस टू पॉईंट फाय चालेल का, घेऊन बघा की मायनस टू पॉईंट फाय घेतलं तर सांगा मायनस टू पॉईंट फायचं मॉड्युलस, मायनस टू पॉईंट फायचं मॉड्युलस टू पॉईंट फाय चालते,
या साइड चलते माइनस थ्री चालेल का नाही? माइनस थ्री चालणार नाही, माइनस टू पण चालणार नाही. या दोघांच्या मधली चालतील, त्या दोघांच्या मधली माणसं आपलं हे ना ते दिलं बरं. एक्स बिलॉंग्स टू हे काय मायनस एम आणि हे मायनस एम आणि हे काय एम आणि एम किती येतो आहे का मग इथं मायनस हा मी मायनस एम आणि आता काय बघा एक्स बिलॉंग्स टू मायनस एम मायनस एम मायनस एम मायनस एम मायनस एन मायनस आणि एक्स बिलॉंग्स टू एम एन एन एम एन एन सोडून मायनस एन मायनस एम सोडून त्याच्या मधील व्हॅल्यू शकतो काय झालं. एक्झाम्पल म्हणून काढा, एक्झाम्पल घेऊया का एम एनचे काढा, बघा एम एनचे काढूया पुन्हा एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल लिहिलेच एम एन पण लिहिलं, दोन्ही पण लिहिलं, एक्झाम्पल पण लिहितो आणि मॉड्युलस ऑफ एक्स एक्झाम्पल आहे दोन्ही पण लिहिलं. दोन्ही एखादं लिहिलं एम एन आणि मॉड्युलस टू थ्री नाइन्थ प्रॉपर्टी ट्रायंगल इनइक्वालिटी. ट्रायंगल इनइक्वालिटी, इनइक्वालिटी म्हणजे लेस दॅन इक्वल टू किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू त्याचं नाव इनइक्वालिटी, लेस दॅन ग्रेटर दॅनचं नाव इनइक्वालिटी, ट्रायंगल इनइक्वालिटी. मॉड्युलस ऑफ एक्स प्लस वाय less than equal to modulus of x plus modulus of y. The formula is now called triangle inequality. Modulus of x plus y less than equal to modulus of x plus modulus of y. Modulus of x plus y less than equal to modulus of x plus modulus of y. वेगळ्या व्हॅल्यू घेऊन चेक करून बघा, एक वेगळ्या व्हॅल्यू घेऊन बघा. नाही एक्झाम्पल म्हणा एक्स किती घ्या, एक्स टू आणि वाय थ्री घ्या, एक्स टू आणि वाय थ्री मॉड्युलस ऑफ टू प्लस थ्री आणि मॉड्युलस ऑफ टू प्लस मॉड्युलस ऑफ थ्री हे मॉड्युलस ऑफ फाईव्ह आणि टू प्लस टू प्लस थ्री हे टू प्लस थ्री हे फाईव्ह इक्वल टू फाईव्ह इक्वल टू आलं फाईव्ह इक्वल फाईव्ह फाईव्ह इक्वल टू. आता दुसरी किमती घ्या एक्स एक्स इक्वल टू एक्झाम्पल एक्स इक्वल टू मायनस टू वाय इक्वल टू थ्री एक्स इक्वल टू मायनस टू वाय इक्वल टू थ्री दुसरं एक्झाम्पल आता चेक करा हे बरोबर आले ना इक्वल झाले इक्वॅलिटी आहे की तेव्हा लेस इक्वल टू आहे ना इक्वल टू तर आलं आपण मायनस टू
प्लस थ्री माइनस टू थ्री ठीक कितने आल वन आणि टू प्लस थ्री एक किती वन आणि फाईव्ह म्हणजे काय लिहिलं आहे ग्रेटर दॅन कधी येणारच नाही प्रॉपर्टी दिलेली आहेच आणि आपण मनाने कुठल्या पण किमतीत मिळते तर ही व्हॅल्यू नेहमी याच्यापेक्षा कमी तरी किंवा इक्वल येईल जास्त नाही येणार दहावी प्रॉपर्टी मॉड्यूलस ऑफ एक्स कॅन ऑल्सो बी डिफाइंड ॲज मॉड्यूलस ऑफ एक्स कॅन ऑल्सो बी डिफाइंड ॲज मॉड्यूलस ऑफ एक्स कॅन ऑल्सो बी डिफाइंड ॲज मॉड्यूलस ऑफ एक्स इक्वल टू रूट एक्स स्क्वेअर रूट एक्स का रूट कधी निगेटिव नसतो रूटचा आत माहिती आहे रूटची किंमत झिरो किंवा झिरोपेक्षा जास्त असते आणि मॉड्युलस पण पॉझिटिव्ह असतो मग रूटच्या आत एक्स स्क्वेअर लिहिलं तर नेहमी काय येणार पॉझिटिव्ह येणार तुम्ही इथं बाहेर मायनस नाही लिहिला आपण मायनस लिहून का वापर मायनस जर तुम्ही मॉड्युलस लिहिलं होणार निगेटिव्ह नसतंच मग रूट एक्स स्क्वेअर असं पण लिहिता येत इक्वल टू मॅक्झिमम ऑफ एक्स कॉमा मायनस एक्स मॅक्झिमम ऑफ एक्स कॉमा मायनस एक्स म्हणजे त्यातली मॅक्झिमम आली मॅक्झिमम ऑफ एक्स कॉमा मायनस एक्स म्हणजे मॅक्झिमम कुठे असेल या दोघांचे एक्स आणि मायनस एक्स मध्ये मॅक्झिमम त्याच लिहिण्याची पद्धत आहे मॉड्यूलस ऑफ एक्स लिहिण्याची पद्धत आहे रूट एक्स स्क्वेअर आणि मॅक्झिमम ऑफ एक्स कॉमा मायनस सेट ऑफ एक्स कॉमा मायनस एक्स एक्झाम्पल सॉल्व एक्झाम्पल सॉल्व मॉड्यूलस ऑफ फोर एक्स मायनस फाईव्ह मॉड्यूलस ऑफ फोर एक्स मायनस फाईव्ह लेस दॅन इक्वल टू थ्री मॉड्यूलस ऑफ फोर एक्स मायनस फाईव्ह मॉड्यूलस ऑफ फोर एक्स मायनस फाईव्ह लेस दॅन इक्वल टू थ्री सर काय सोडायचं एक्सची किंमत काढायची किंवा एक्सची किंमत काढायची म्हणजे काय एक्स व्हॅल्यू काय सोडा म्हणजे काय एक्सची किंमत काय असं आली का नेहमी त्याच्या दिवशी मॉड्यूलस नेहमी पण आम्ही जेव्हा मॉड्यूल आहे तेव्हा असं का तर काय दिलं लग एक्स असं दिलं असेल तर एक्सची व्हॅल्यू काय ज्यांना कळत नाही त्यांनी प्रॉपर्टी आहे ना दहा दहा प्रॉपर्टीमध्ये एक प्रॉपर्टी आहे बघा ती बघा म्हणजे कळते आपण दहा प्रॉपर्टीमध्ये एक प्रॉपर्टी असली झालेली किती वेळ बघायला त्या पद्धतीनं सोडा बोलू शकतो सापडल्या कुठली प्रॉपर्टी दहामध्ये प्रॉपर्टी आहे नाही मॉडेल साप एक्स लेन आणि एम सापडलं लेन आणि कोटी एम ती प्रॉपर्टी वापरायची आहे ते म्हणून असलं काय नव्हतं फोर एक्स मायनस फोर ती शोधत नसतात फोर एक्स मायनस फाईव्ह एक्स फोर एक्स मायनस फाईव्ह एक्सर पाहिजे एक्स सापडलं नाही मॉडेल साप एक्स प्रॉपर्टी काय तुमची तेव्हा प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी वाटायची प्रॉपर्टी काय इफ मॉडेल साप एक्स लेन आणि कोटी एम देन काय सांगा देन एक्स ले दॅन इक्वल टू एम ग्रेटर दॅन इक्वल टू मायनस एम बरोबर का तीच प्रॉपर्टी दिली आपण तुम्ही प्रॉपर्टी बघा की असतं इफ मॉड्यूलस ऑफ एक्स ले दॅन इक्वल टू एम आणि डायग्राम पण काढले की नंबर लाईन पण बघा कळत असेल तर नंबर लाईनमध्ये पण घेतलं ते खाली एक्झाम्पल पण घेतलं एक्स लेस दॅन इक्वल टू एम ग्रेटर दॅन इक्वल टू मायनस
मग आता एक्सच्या ठिकाणी आपण फक्त हे घ्यायचं बाकी काय करायचं आणि एमच्या ठिकाणी काय आहे थ्री जरा कर्ण दिलेली आहे रिप्लेस म्हणा वाटलं मग तू काय रिप्लेस एक्स बाय फोर एक्स मायनस फाईव्ह आणि एम एम इक्वल टू थ्री एम किती थ्री आणि एक्स म्हणजे फोर एक्स मायनस फाईव्ह मायनस थ्री लेस इक्वल टू एक्स फोर एक्स मायनस फाईव्ह लेस इक्वल टू थ्री लेस इक्वल टू थ्री किंमत काय झाली एक्स तुम्ही एक्स अगोदर होतं त्या एक्सचं काय उपयोग होतं प्रॉपर्टी होती याच्यावर एक्स आणायचं मग सांगा फोर एक्स एक्स आणायचं म्हणजे काय नको मायनस फाईव्ह नको तर दोन्ही बाजूला काय म्हणजे ॲडिंग बाय ॲडिंग प्लस फाईव्ह बाय ॲडिंग प्लस फाईव्ह वी गेट प्लस फाईव्ह ॲड करते का मध्ये ॲडिंग बाय ॲडिंग प्लस फाईव्ह ॲडिंग फाईव्ह म्हणा ॲडिंग फाईव्ह वी गेट by adding 5 by adding 5 we get तो we get का रिजल्ट काय आहे adding 5 मध्ये परत दुसरा वे बघतील म्हणून म्हटलं we get 5 मिळेल नंतर काय ते मिळणार मला minus 3 plus 5 less than equal to 4x minus 5 plus 5 लेस इक्वल टू थ्री प्लस फाईव्ह सगळ्यामध्ये ॲड केलं मायनस फाईव्ह प्लस फाईव्ह कॅन्सल या पुढची स्टेप टू लेस इक्वल टू फोर एक्स लेस इक्वल टू एट आता काय करायचं डिवाइड बाय फोर आपला एक्स पाहिजे ना एक्स पाहिजे डिवाइड बाय फोर म्हणायची डिवाइड बाय फोर एक आपण डिवाइड बाय फोर सगळ्याले चार भाग किती करणार डिवाइड बाय फोर डिवाइड बाय फोर देन फोर टू अपॉन फोर लेन इक्वल टू एक्स लेन इक्वल टू एट अपॉन फोर चौकात फोर एक्स अपॉन फोर काय देन फॉर वन अपॉन टू लेस इक्वल टू एक्स लेस इक्वल टू हे सांगितलं ना तू असं लिहू शकता एक्स बिलॉंग्स टू वन बाय टू हे पण बरोबर स्क्वेअर ब्रॅकेट वन बाय टू क्लोज इंटरवल वन बाय टू पॉवर दुसरा एक्झाम्पल फाइंड द डोमेन ऑफ फाइंड द डोमेन ऑफ find the domain of 1 upon square root of modulus of x minus 1 minus 3 डोमेन म्हणजे एक्सची किंमत डोमेन म्हणजे व्हॅल्यू ऑफ एक्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स डोमेन म्हणजे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स तर पहिली कंडिशन बघ रूट आलं की कळलं कुठल्या प्रकारचं आहे वन अपॉन एक्स सारखं पाहिजे फंक्शन वन अपॉन एक्सचं फंक्शन आता कुठलं होतं वन अपॉन एक्स रॅशनल फंक्शन रॅशनल फंक्शन क्यू ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स
वन अपॉन एक्स होता तेव्हा डिनोमिनेटर झिरो टाकत नव्हता. जेव्हा जेव्हा पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स असेल तेव्हा डिनोमिनेटर क्यू ऑफ एक्स नॉट इक्वल टू झिरो पाहिजे होते. आणि काय रूट पण आहे आणि रूट मध्ये आत काय चालत नाही, निगेटिव्ह चालत नाही, म्हणजे ग्रेटर दॅन झिरो ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो पाहिजे. परंतु डिनोमिनेटर असल्यामुळे झिरो चालत. न्यूमरेटर मध्ये रूट असेल तर काय म्हणायचं, रूटच्या आतील व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो. डिनोमिनेटर रूट असल्यामुळे रूटच्या आतील व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो पाहिजे. पण आज झिरो घेतलं तर डिनोमिनेटर झिरो झाल्यामुळे किंमत इन्फिनिटी येते, त्यामुळे झिरो पण चालत नाही, झिरो चालत नाही, ग्रेटर दॅन झिरो चालत, फक्त ग्रेटर दॅन झिरो चालते, झिरो चालत. वर रूट असेल तर काय म्हणायचं, ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो चालते. आणि खाली रूट असेल तर फक्त ग्रेटर दॅन झिरो चालते. एक्स ते बघा, ते बघा, त्याला काय ते नाव दिलं समजा एफ ऑफ एक्स, याला आपण नाव दिलं एफ ऑफ एक्स, नाव दिलं दिलं एफ ऑफ एक्स नाव दिलं एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स इज डिफाइंड, एफ ऑफ एक्स इज डिफाइंड सांगा फॉर डिफाइंड इफ, इफ सांगा एक्स ऑफ एफ ऑफ एक्स इज डिफाइंड इफ आतील व्हॅल्यू डिनोमिनेटर मध्ये आतील व्हॅल्यू काय पाहिजे आता सांगितलं, मॉड्युलस ऑफ एक्स मायनस वन मायनस थ्री ग्रेटर देन झिरो. एफ ऑफ एक्स इज डिफाइंड इफ मॉड्युलस ऑफ एक्स मायनस वन ग्रेटर देन मायनस थ्री ग्रेटर देन झिरो. काय त्यांचे सगळे मॉड्युल्स सारखे उभ्या, कुठला मॉड्युल्स काय करणार नाही, आतले मॉड्युल्स जर लहान काढले करण्यासाठी, बाहेरच्या मॉड्युल्स आणि आतील मॉड्युल्समध्ये फरक करण्यासाठी. काय म्हणणार, बिटवीन फोर पॅरलल लाईन्स एक्स अँड मायनस वन इज प्रेझेंट, जर काहीच करणार ते काय पण म्हणणार. काय म्हणणार, एक्झाम्पल द्या चुकले, ज्यांना प्रकाश माहितीच म्हणणार नाही असलं काय नव्हतं, नसतेच अकरावीमध्ये असं अकरावी काय नसतेच काय उभ्या रिक्षा असल्या प्रकार नसते. तर पुढची स्टेप लावू एक, त्याच्या पुढची स्टेप तुम्ही लावू एक स्टेप, त्याच्या पुढची एक स्टेप. तर ह्या म्हटल्यानंतर लगेच सर्वात नाही करायचं असे, दहापैकी कुठली प्रॉपर्टी आहे ते बघायची, दहापैकी कुठली प्रॉपर्टी आत्ता सुटलेली हीच आहे का नाही, पण ग्रेटर आहे ना नाही, ग्रेटर आहे बरं, ग्रेटर आहे ना नाही, मग किती झिरो आहे कुठली प्रॉपर्टी सांगा, बाय प्रॉपर्टी म्हणतो, बाय युजिंग प्रॉपर्टी फ्रॉम बाय प्रॉपर्टी कुठली सांगा प्रॉपर्टी, मॉड्युलस ऑफ एक्स लेस दॅन एम लेस नाही ग्रेटर दॅन, ग्रेटर दॅन एम आहे का प्रॉपर्टी, मॉड्युलस ऑफ एक्स ग्रेटर दॅन एम ती प्रॉपर्टी आपल्या सापडते भाऊ, सापडले ते पण भरपूर झालं काही प्रॉपर्टी सापडत नाही, दुसरं एक कुठे 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 भरपूर आहे कुठे आहे प्रॉपर्टी कुठे आहे. काय होतं देन सांगा, देन काय होतं प्रॉपर्टी देन काय होतं, काय होतं एक्स सांगा दोन्ही पण सांगा, एक्स ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन एम नंबर लाईन काढून बघायचं, नंबर लाईन ते असं नंबर लाईन काढून बघायचं का दिसतं झिरो त्या ठिकाणी एम आहे आणि या ठिकाणी मायनस एम आहे, एम म्हणजे टू आहे समजा आणि हे मायनस टू असं काय, एम काय पाहिजे मॉड्युलस ऑफ एक्स काय पाहिजे ग्रेटर दॅन टू, मग ग्रेटर दॅन टू म्हणजे कुठले दोनपेक्षा जास्त पाहिजे मॉड्युलस म्हणजे सांगा कुठं दोनपेक्षा जास्त पाहिजे म्हणजे हॉल सर्कल कसं आहे आणि कुठं सांगा त्याबद्दल मायनस टूपेक्षा याबद्दल याला पण येते ना मॉड्युलस, मॉड्युलस मायनस थ्री काय
ग्रेटर दॅन टू म्हणजे बुद्धी चालायची बघणार आहे की हे नंबर लाईन काढायचे तर मनाने अंक घ्यायचे मग तर कळतेच काय काय घेतल्यानंतर आपल्याला बरोबर येईल त्यावर ठरवायचं पाठ करून काय जमणार नाही काय तर जमणार याचं नाही मग आता काय लिहि सांगा बरं देअरफोर एक सांगा काय लेस दॅन इक्वल टू काय मायनस सेवन एक्स लेस दॅन इक्वल टू नाही लेस दॅन मायनस सेवन आणि एक्स ग्रेटर दॅन एम असं पाहिजे ना इफ मॉड्युलस ऑफ एक्स ग्रेटर दॅन एम देन एक्स लेस दॅन मायनस एम अँड एक्स ग्रेटर दॅन एम ही प्रॉपर्टी वापरते तर नुसते प्रॉपर्टीचे नंबर टाकावं नाही मग ते लगेच सापडेल आता एक्सच्या ठिकाणी काय लिहायची बघा एक्स मॉड्युलस हा मॉड्युलस व्हायचं बघा मोठा मॉड्युलस हा मॉड्युलस त्याच्या आता ही एक्स आहे ना मग काय म्हणा तुम्ही नाही नाही अजून एक स्टेप आपण द्यायला लागणार आहे परत परत आपल्याला ना आपण अजून मायनस स्टेप काढायला मायनस थ्री काढायला आता प्रॉपर्टी मध्ये लिहिलंय वापरायला येते अजून हे बघा मॉड्युलस ऑफ एक्स मायनस वन सांगा ग्रेटर दॅन थ्री ग्रेटर दॅन थ्री आता सांगा एम एक्स किती सांगा एक्स रिप्लेस एक्स बाय रिप्लेस एक्स बाय मॉड्युलस ऑफ एक्स मायनस वन अँड एम इक्वल टू थ्री एम इक्वल टू थ्री मी सांगा काय ना देअरफोर मॉड्युलस ऑफ एक्स मायनस वन किती लेस दॅन मायनस थ्री अँड मॉड्युलस ऑफ एक्स मायनस वन ग्रेटर दॅन थ्री मायनस वन त्यासाठी मायनस वन त्यासाठी पुढची स्टेप अजून एक स्टेप मॉड्युलस ऑफ एक्स लेस दॅन मायनस थ्री प्लस वन मॉड्युलस ऑफ एक्स ग्रेटर दॅन थ्री प्लस वन म्हणजेच काय मॉड्युलस ऑफ एक्स लेस दॅन मायनस टू मॉड्युलस ऑफ एक्स ग्रेटर दॅन फोर हॅलो बाय सगळ्यांचे सगळ्यात महत्त्वाचे कुठले प्रॉपर्टी वापरायला पाहिजे ही प्रॉपर्टी इम्पॉर्टंट ज्याने प्रॉपर्टी मध्ये लिहायच म्हणून लिहिले होते त्याने काही कळत नसणार लेस दॅन आणि ग्रेटर दॅन प्रॉपर्टी वापरायची बरोबर का लेस दॅन ग्रेटर दॅन प्रॉपर्टी मग आता बघा दोन भाग होते सेपरेट सेपरेट लेस दॅन प्रॉपर्टी वापरायची आणि ग्रेटर दॅन प्रॉपर्टी मग वापरली पहिल्या एक्झाम्पलला काय प्रॉपर्टी बाय प्रॉपर्टी इफ मॉड्युलस ऑफ एक्स लेस दॅन एम देन काय ना एक्स लेस दॅन एम काय ना एक्स लेस दॅन एम आणि ग्रेटर दॅन मायनस सेवन ही प्रॉपर्टी आणि दुसरी कुठली आता इथे बाय ग्रेटर दॅन आहे जी ग्रेटर दॅन आणि कुठलं बाय प्रॉपर्टी बाय प्रॉपर्टी ही मॉड्युलस ऑफ एक्स ग्रेटर दॅन एम देन देन काय ना एक्स लेस दॅन मायनस एम अँड एक्स कुठली प्रॉपर्टी वापरली ही वापरली ना मॉड्युलस ऑफ एक्स ग्रेटर दॅन एम पहिल्याला कुठली वापरली लेस दॅन एमची आणि दुसऱ्याला कुठली ग्रेटर दॅन कारण तो पहिले काय लेस दॅन आणि दुसरं काय ग्रेटर दॅन ना दिसते का काय तेव्हा ही स्टेप काय आली सांगा ही स्टेप ती प्रॉपर्टी वापरलेली याच्यावर ही दोन आली ना हे दोन आले तेव्हा मी खाली दोन वेगळे आले
हे दोन कसे लेस दॅन ग्रेटर दॅन साइन आहे ना, ते मनात आपले नाही, लेस दॅन ग्रेटर दॅन म्हणजे साइन आहे, लेस दॅन ग्रेटर दॅन प्रॉपर्टी पण लेस दॅन चौकला आणि ग्रेटर दॅन चौकला, लेस दॅन आणि ग्रेटर दॅन. आता या किमती एम म्हणजे किती बा, त्या ठिकाणी बट एम इक्वल टू मायनस टू, आता या ठिकाणी एम इक्वल टू फोर, पुढच्यामध्ये एम इक्वल टू फोर आणि एम इक्वल टू मायनस टू, यामध्ये फोर मायनस टू एम इक्वल टू फोर, एम किती सांगा चुकलो, चुकलो म्हणजे बरोबर आहे, बट मॉड्युलस ऑफ एक्स चार आठ निगेटिव्ह निगेटिव्ह असतं का मॉड्युलस, कधी मॉड्युलस निगेटिव्ह असतं म्हणजे दिस इज नॉट पॉसिबल, दिस इज नॉट पॉसिबल, हे लिहा देअर फोर किती येणार बघ, एक्स लेस दॅन मायनस फोर अँड एक्स ग्रेटर दॅन या ठिकाणी असं म्हणा एम इक्वल टू मायनस टू इज नॉट पॉसिबल, नॉट पॉसिबल, बट एम इक्वल टू मायनस टू इज नॉट पॉसिबल, एम इक्वल टू मायनस टू इज नॉट पॉसिबल, त्यामुळे ही पहिल्या पार्ट काय येणार नाही, हे आन्सर आलं मग म्हणजे दुसरी गोष्ट सेटमध्ये एक्स बिलॉंग्स टू मायनस फोर पेक्षा कमी, किती मायनस इन्फिनिटी टू मायनस फोर आणि आणि कुठलं फोर पेक्षा जास्त फोर आणि प्लस सॉल्व सॉल्व मॉड्युलस ऑफ एक्स मायनस वन प्लस मॉड्युलस ऑफ एक्स प्लस टू इक्वल टू एट, मॉड्युलस ऑफ एक्स मायनस वन प्लस मॉड्युलस ऑफ एक्स प्लस टू इक्वल टू एट, लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स इक्वल टू मॉड्युलस ऑफ एक्स मायनस वन प्लस मॉड्युलस ऑफ एक्स प्लस टू,
f of x equal to modulus of x minus 1 plus modulus of x plus 2. Actually, critical points are critical point का है, यानी critical point का critical condition है, critical condition, critical point धारी का आज साल property धारी ना, critical point कुटले एक्शन का critical point कुटला, critical point x equal to one critical point, जैसे कि x equal to सारा क्रिटिकल पॉइंट है मॉडुलस ऑफ x x माइनस वन इक्वल टू x माइनस वन सारा कभी इफ x माइनस वन ग्रेटर देन इक्वल टू जीरो मंजिल है x greater than equal to 1 अथवा modulus of x minus 1 equal to minus of x minus 1 कभी if x less than x minus 1 हिंदी ने डायरेक्ट लिखो x less than 1 फिर से ना पुनः शुरू x minus 1 less than का है ना 0 x less than 1 तो अंतर बाद दूसरा x plus 2, modulus of x plus 2 equal to x plus 2 कदी सांगा if x plus 2 greater than equal to 0 मंजे x greater than equal to minus 2 and modulus of x plus 2 equal to minus of x plus 2 negative कदी सांगा if x less than minus 2 x less than माइनस टू समझा यांचा ग्राफ काढला आपण सेपरेट सेपरेट दोघांचा याचा ग्राफ काढला तर याचा सांगा क्रिटिकल पॉईंट कुठल्या ना स्टार्ट वन येणार का वन वन पूर्ण असे ग्राफ असणार दोन सांगा याचा क्रिटिकल पॉईंट कुठल्या ना मायनस टू या बाजूला असणार कुठे मायनस टू असं असणार मायनस टू झिरो आणि वन झिरो मग क्रिटिकल पॉईंट काय आले जे विद्यार्थी हुशार आहेत असं समजून त्यांनी डायरेक्ट टेक्स्टमध्ये दिले असते देअर फॉर क्रिटिकल पॉईंट्स आर असं ना क्रिटिकल पॉईंट्स का वन आहे क्रिटिकल पॉईंट म्हणजे डायरेक्ट एक्स व्हॅल्यू जाता पॉईंट आहे नको त्याची व्हॅल्यू होती एक्स एक्स इक्वल टू वन आणि एक्स इक्वल टू मायनस टू क्रिटिकल पॉईंट लेस दॅन ग्रेटर माहिती कसं म्हणतो तो पॉईंट म्हणाला आपण तो कॉर्डिनेट एक्सचा कॉर्डिनेट कुठला लिहा खाली देअर फॉर समेट पाया तो लिया तो डायरेक्ट लगा आवश्य जाना कहा लेते हैं डायरेक्ट क्रिटिकल पॉइंट्स आर ले लेते हैं पढ़ क्रिटिकल पॉइंट्स आर क्रिटिकल पॉइंट्स आर एक्स इक्वल टू वन एंड एक्स इक्वल टू माइनस टू सॉरी क्रिटिकल पॉइंट म्हणजे दोन फंक्शनची पीस वाईज फंक्शनची बाउंड्री तिथून सेपरेट झाले दोन या ऍब्सेंट फंक्शन मध्ये दोघांमध्ये टेप्स ले जा टेप्स ग्रेटर देन दोन एक लाईन या साइडला एक लाईन त्या साइडला कुठून इंटरसेक्ट होता एक मेटल छेदता तो पॉइंट किती आले क्रिटिकल पॉइंट क्रिटिकल पॉइंट किती आले दो म्हणून ते नंबर लाईन मध्ये दिले ना आपण पुढचे पण ग्राफ कुठे काढताना नंबर लाईन म्हणजे एक्स ऍक्सिस वरती असणार मग दोन येणार म्हणजे नंबर लाईनचे किती भाग होते हे दोन क्रिटिकल पॉइंट नंबर लाईनचे किती भाग करते
एखादं एक सेक्स क्लास बघितली ते पण करतीस ते कायच म्हणा क्रिटिकल पॉईंट व्हायचं आपण एक सेक्स क्लास घेणार ना फक्त नंबर लाईन घेणार करण्यासाठी मग क्रिटिकल पॉईंट किती आहे दोन मग नंबर लाईनचे किती भाग करणार इन्फिनिटी असते ना मी तर दोन पॉईंट घेतले एक वन टू इन्फिनिटी असणार नंतर दुसरा मायनस टू टू वन असणार आणि मायनस इन्फिनिटी टू मायनस टू एक कुठला असणार मायनस इन्फिनिटी पासून मायनस टू पर्यंत नंतर मायनस टू टू वन एक असणार भाग आणि तिसरा वन टू इन्फिनिटी तीन असणार इला दे डिवाइड्स नंबर लाईन इन टू थ्री पार्ट्स ॲज फॉलोज दे डिवाइड्स नंबर लाईन इन टू थ्री पार्ट्स as follows para number la ante thi tin point dakhas dua point dakhaje ane tin part hota number la ka मध्ये सेंटरला झिरो आहे तो काय दाखवायचंच काय नंबर लाईन काढायबद्दल ते झिरो घ्यावं लागतोच आणि एका साईडला पॉईंट असतात दुसऱ्या साईडला निगेटिव्ह असतात मध्ये झिरो असणारच सर तुम्ही झिरो घेतला नाही घेतला तरी पण सर झिरो काही घेतला नाही झिरो नाही समजत झिरोमध्ये प्रॉब्लेम येईल नंबर लाईनचे तीन भाग होणार एक कुठे सांगा मनान कुठे पण घ्या हा किती मायनस आता एवढं सगळ्यांना बुद्धी चालतेच की मायनस टू कमी आहे आणि वन जास्त आहे त्या मायनस टू या साईडला घ्यायचं आणि वन या साईड कुठे पण घ्या असं या ठिकाणी वन घेतलं झाले तीन भाग नंबर लाईनचे तीन भाग आहेत दीज टू क्रिटिकल पॉईंट डिवाइड ए नंबर लाईन इन टू तीन पार्ट आहे या पार्टची कंडिशन सांगा आता कंडिशन एक्स व्हॅल्यू सांगा काय एक्स व्हॅल्यू सांगा एक्स लेस दॅन इक्वल टू आहे का लेस दॅन आत्ता लिहिलं होय तुमच्या आहे बघ लेस दॅन मायनस टू आणि ग्रेटर दॅन मायनस इन्फिनिटी ती सांगा त्या ठिकाणी सांगा एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू मायनस टू बरोबर का मायनस टू लेस दॅन हे लेस दॅन आहे काय लेस दॅन झाली एकपेक्षा कमी आहे ते लेस दॅन झाली एकपेक्षा जास्त आहे ते ग्रेटर दॅन आपण वरती लेस दॅन झाले त्यामध्ये माहिती आहे तुम्हाला एकपेक्षा कमी असणारी व्हॅल्यूज आहे आणि डायरेक्ट कळते तुम्हाला ते मायनस टू पेक्षा कमी दिसते कशावरून मायनस टू का आले आणि या साईडला मायनस टू कमीच असते आणि कंडिशन आपण लेस दॅन ग्रेटर दॅन वरती लिहिलं त्यावर त्यावर काय आलं ते लिहिलं बरं झालं क्रिटिकल पॉईंट डायरेक्ट नाही लिहिलं इथे सांगा काय ना एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू का पॉइंटला ग्रेटर दॅन कुठे असते ना कुठल्याही मॉड्युलसमध्ये पॉइंटला काय असते पॉइंटला ग्रेटर दॅन कंडिशन आहे का ग्रेटर दॅन एक पेक्षा जास्त आहे ग्रेटर दॅन कुठे आहे एक्स ग्रेटर दॅन किती इक्वल टू वन आणि लेस दॅन इन्फिनिटी असं द्या त्याच्यानंतर आता एक टेबल तयार करून सोडायचा सोडायची पद्धतीचा टेबल तयार करून बघा अगोदर नंतरला नंबर लाईन ते काय आले टेबलमध्ये पहिला कॉलम आहे रिजन
पहला कॉलम का है रीजन, रीजन कितने सांगा तीन। नंतर टेस्ट व्हॅल्यू, टेस्ट व्हॅल्यू म्हणजे आपण त्या रीजन मध्ये मनाने किंमत लिहायची, ते व्हॅल्यू त्यामध्ये व्हॅल्यू लिहिण्यासाठी टेस्ट व्हॅल्यू लिहून बघायचं, ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्या रीजन मध्ये कुठली व्हॅल्यू बघितल्यानंतर ती नंबर लाईन बघायची म्हणजे टेस्ट व्हॅल्यू कुठली घ्यायची। त्यानंतर आहे साईन, साईन साईन कोणाचं ते जे चार्ट लिहित ना एक्स मायनस वन एक्स प्लस टू या पद्धतीने त्यांची साईन घ्यायचं, त्या त्या रिजन मध्ये त्यांची साईन काय असते। आणि चौथा आहे एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू। अगोदर फर्स्ट रिजन बघा कुठला, हा फर्स्ट रिजन, हा सेकंड रिजन आणि हा थर्ड रिजन, फर्स्ट सेकंड थर्ड। फर्स्ट रिजन मध्ये, फर्स्ट रिजन मध्ये सगळ्या कंडिशन काय बघून सांगा, ते आज वरती येईल एक्स इम्पेक्ट घ्या नको, एक्स लेस दॅन मायनस टू। फर्स्ट रिजनमध्ये रिजन फर्स्ट म्हणतो, फर्स्ट आणि एक्स लेस दॅन मायनस टू। सांगा टेस्ट पॉईंट, एक्स लेस दॅन मायनस टू तुमच्या मनानं कुठलं तुम्हाला आवडतो तो अंक सांगा, काय असं सांगायचं। लेस दॅन मायनस टू म्हणजे तो सापडतो ना इन्फिनिट मायनस इन्फिनिट पर्यंत दाखवायच, तर एक सांगता येतील ना किती एक्स लेस दॅन मायनस टू। समजा क्लासमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना वजा दोन पेक्षा कमी मार्क पडले, मग सांगा एखादा वजा दोन पेक्षा कमी अंदाज सांगा किती मार्क पडले, वजा दोन पेक्षा कमी म्हणजे एका विद्यार्थ्याला पहिल्या विद्यार्थ्याला मायनस थ्री पडले असते, दुसऱ्याला मायनस फोर पडले असते, तिसऱ्याला मायनस फाईव्ह पडले असते, चौथ्याला मायनस हंड्रेड पडले असते, कुणाला मायनस वन नसणार कारण ते ग्रेटर दॅन झाले। टेस्ट पॉईंट कुठला, त्यापेक्षा कमी तर टेस्ट पॉईंट मारायचं। क्लास मध्ये शिकवलं ऐकू असेल तर स्टँड मध्ये घरात बसून चालत नाही, ते रिजन मध्ये पाहिजे ना, टेस्ट करायचं असेल तर ऐकू येते की नाही बघायचं तर रिजन मध्ये थांबलं पाहिजे। मग या ठिकाणी व्हॅल्यू टेस्ट करायचं असेल तर या रिजन मध्ये या नका याला सॅटिस्फाय होणार, मग रिजन मध्ये सांगा टेस्ट व्हॅल्यू कुठली, आपण घेऊया एक्स इक्वल टू मायनस थ्री मनाने घेतलं तर काय सांगायला, एक्स रेजर मायनस टू मध्ये एक अंक घेतला आपण काय मायनस फोर घेतील, मायनस फाईव्ह घेतील, मायनस सिक्स घेतील, मग कशाला आपण साधं सिम्पल मायनस थ्री असताना चार पाच चारचं काय नाही येत पण नाही पडायचं, लहान लहान अंक घेतलं चांगलं, मग मायनस काय जे म्हणणार मायनस टू पॉईंट वन पूर्णांक असं येत नाही आपण पॉईंट मध्ये घ्यायचं, त्यामुळे हेच घ्यायचं एक्स इक्वल टू मायनस थ्री। आता साईन बघायचं आहे, सांगा या रिजन मध्ये ते तुम्ही लिहिले नाही चार, चार पिलेज बघाले असतं एवढा नाहीपर्यंत ठेवत आहे। सांगा लेझर मायनस टू मधला कुठला भाग आहे तो सांगा, तुमच्या वहीमध्ये लेझर मायनस टू त्या दोघांना पण दोघं पण देऊ येते मॉडेल घेतले ना आपण एक्स मायनस वन आणि दुसरं कुठलं सांगा फंक्शन मध्ये एफ ऑफ एक्स इक्वल टू काय होतं, एफ ऑफ एक्स इक्वल टू काय पहिले मॉडेल्स ऑफ एक्स मायनस वन प्लस एक्स प्लस टू या पद्धतीने आणि त्यानंतर आपण खाली असलेल्या मॉडेल्स ऑफ एक्स मायनस वन इक्वल टू काय लिहिलं एक्स मायनस वन कधी इफ एक्स एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वन, नंतर मॉडेल्स ऑफ एक्स मायनस वन लेस दॅन इक्वल टू मायनस एक्स मायनस वन इफ एक्स लेस दॅन वन, आणि काय लिहायचं मॉडेल्स ऑफ एक्स प्लस टू ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स प्लस टू इफ एक्स ग्रेटर दॅन मायनस टू इक्वल टू मायनस ऑफ एक्स प्लस टू इफ एक्स लेस दॅन मायनस टू ग्रेटर दॅन इक्वल टू मायनस टू। ते बघा एक्स लेस दॅन मायनस थ्री कुठले एक्स लेस दॅन मायनस थ्री त्यातलं कुठल्या एक्स लेस दॅन मायनस थ्री कुठल्या बसते त्या दोन्ही बी कुठल्या बसते बरोबरची एक्स मायनस वनची साईन म्हटले का एक्स मायनस वन ते असते का
लेस देन आपल्याला काय पाहिजे, लेस देन मायनस टू, लेस देन मायनस टू म्हणजे इक्वल होते, लेस देन वन, लेस देन वन मध्ये मायनस येते, लेस देन वन मायनस येते म्हणजे काय आहे, काय बघा एक्स लेस देन वन आहे ना, मग लेस देन वन मध्ये काय आहे, मायनस टू आहे, आहे का लेस देन वन मध्ये मायनस टू, लेस देन वन मध्ये मायनस टू आहे। मग आपण टेस्ट व्हॅल्यू कुठली घेतली, एक्स मायनस थ्री मी लिहून बघायची, सांगा काय येणार, मायनस थ्री मायनस वन, नंतर चिन्ह लिहित होते इक्वल टू मायनस फोर, पण याला बाहेर मायनस आहे ना, अजून दुसरं सांगा कुठलं, एक्स प्लस टू, हा एक्स प्लस टू चे सांगा लेस देन मायनस थ्री मध्ये कुठली घ्यायची दोघांपैकी, लेस देन मायनस थ्री सापडते का तुम्हाला, लेस देन मायनस थ्री कुठलं, पहिलं दुसरं लेस देन मायनस थ्री, लेस देन मायनस टू मध्ये लेस देन मायनस थ्री असणार ना, लेस देन मायनस, लेस देन मायनस टू मध्ये लेस देन मायनस थ्री असणार की नाही, लेस देन मायनस टू मध्ये मायनस थ्री असणार की नाही, असणार म्हणजे कुठले याची हे घ्यायची, मग किती लेस किंमत मायनस थ्री। आता दोन्हीच काय विचार करताय, कुठली काय बघू ना, मायनसच्या नंतर बघूया, अगोदर हे तर घेऊ, दोन घ्यायचे मायनस थ्री लिहिले नाही अजून, फक्त प्लस लिहिलं, मायनस थ्री प्लस टू इक्वल टू किती आलं बघा, इक्वल टू मायनस वन, त्याचं साईन बाहेर साईन कुठलं आहे, त्याच्या बाहेर मायनस आहे प्लस, मायनस आहे म्हणजे ते मायनस, मायनस म्हणजे काय प्लस, तर बाहेर काय मायनस, त्याच्या बाहेर काय मायनस म्हणजे काय ना प्लस, तर कधी कोणाची व्हॅल्यू काढते मॉडलेस, मॉडलेस व्हॅल्यू काढते, मग साईन काय सांगा दोघांचे प्लस प्लस आले, दोघांचे प्लस प्लस, मग आता हे सांगा एफ ऑफ एक्स काय, मॉडलेस ऑफ एक्स मायनस वन प्लस मॉडलेस ऑफ एक्स प्लस टू, सांगा याची व्हॅल्यू किती आली, काढली का आत्ता, हेच काढली ना आपण, हेच काढलं किती फोर आणि प्लस वन इक्वल टू फाईव्ह, पहिला टेबल तयार कर, बेरीज आपण केली किमती लिहिली, पण किमती नंतर लिहायची, आता किमती लिहायची ना, बरं एवढं तिला आवडत आहे सगळं, तर वरती एडीमध्ये साईन लिहिले त्यामुळे त्या ब्रॅकेट साईन करायचं आहे, मायनस टू मायनस प्लस करायचं आहे, नंतर ते होते काय असेल, मायनस वन ल्या किंमत किती, एक्स मायनस वनची व्हॅल्यू मायनस थ्री मायनस वन इक्वल टू मायनस फोर लेस देन झिरो, एवढी लिहायची, त्याचं साईन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ते वाढायचं, निगेटिव्ह आलं त्यानंतर लिहा एक्स प्लस, एक्स प्लस टू, एक्स प्लस टू इक्वल टू मायनस थ्री प्लस टू इक्वल टू मायनस वन लेस देन झिरो, दोन्ही लेस देन झिरो, आता दोघांची लेस देन झिरोची कंडिशन घ्यायची, लेस देन झिरो लेस देन झिरो, ते कुठली शॅक्स पद्धत ते लिहायचे एफ ऑफ एक्स, मग एफ ऑफ एक्स मग लेस देन झिरोची कंडिशन, ते लेस देन वन मध्ये लेस देन झिरो म्हणजे घ्यायचं, म्हणजे कोणाची व्हॅल्यू पहा, मॉड्यूलस ऑफ एक्स मायनस वन प्लस मॉड्यूलस ऑफ एक्स प्लस टू इक्वल टू, तर ती कुठली हे सगळं निगेटिव्ह साईन, निगेटिव्ह साईन आहे लेस देन झिरो, लेस देन झिरो दोन कुठल्या आहे की मला बरोबर, दुसरं लेस देन झिरो साठी लेस देन झिरो कुठे ग्रेटर देन म्हणे, त्यामुळे चालणार नाही, बाकी काय नाही बघा लेस देन झिरो साठी मायनस ऑफ एक्स मायनस वन लिहा, ते लिहायला निघाल पाहिजे,
माइनस ऑफ एक्स माइनस वन याचे पण साइन माइनस चालेल आणि माइनस म्हणजे हे पण माइनस द्यायचं एक्स रेजन माइनस काय थ्री जे ते वाढी वाढी घेतले रेजन माइनस एक्स प्लस टू हे बा एक्स रेजन माइनस टू दोघांसाठी पण कुटुंबासाठी बघा एक्स रेजन माइनस टू एक एक्स रेजन म्हणला आणि एक्स रेजन माइनस टू ला दोघांसाठी होतं मग ते दोन्ही इक्वल टू ला सिम्प्लिफाय करा मायनस एक्स प्लस वन मायनस एक्स मायनस टू कॅन्सल होत नाही किती आलं मग मायनस टू एक्स मायनस वन मायनस टू एक्स मायनस सेकंड रिजन रिजन सेकंड सेकंड रिजन मध्ये सांगा कुठे कुठे राहिले ती लिहा रिजन लिहिले बघा लिहा एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू मायनस टू लेस दॅन वन एक्स लेस दॅन इक्वल टू मायनस वन एक्स लेस दॅन इक्वल टू एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू मायनस टू लेस दॅन वन टेस्ट व्हॅल्यू सांगा मनाने घ्यायची मनाने लिहायची टेस्ट व्हॅल्यू काय सांगा मनाने सांगा मनाने सांगा वजा दोन आणि एकच्या मधली किंमत सांगा तुमच्या आवडीची झिरो झिरो याचा आवडते ना वजा दोन आणि एकच्या मध्ये झिरो लिहा एक सिक्वल टू झिरो एक सिक्वल टू झिरो मायनस टू आणि वनच्या मधली किंमत कुठली झिरो टेस्ट व्हॅल्यू टेस्ट करायची वापरली व्हॅल्यू लिहा किंमत एक्स एक्स मायनस वन इक्वल टू झिरो मायनस वन इक्वल टू मायनस वन लेस दॅन झिरो त्यानंतर लिहिलं दुसरी एक्स प्लस टू इक्वल टू झिरो प्लस टू इक्वल टू टू ग्रेटर दॅन झिरो ग्रेटर दॅन झिरो आता हे कसं एक्स प्लस टू ग्रेटर दॅन झिरो म्हणजे तुम्हाला मॉड्युलस ऑफ एक्स प्लस टू ग्रेटर दॅन झिरो म्हणजे हे सगळं न लिहिता पण करते हे लिहिलेलं आपण काय करते एक्स प्लस टू ग्रेटर झिरो लिहिलं तर काय ना पॉझिटिव्ह लिमिट सांगा एक्स प्लस टू ग्रेटर झिरो लिहिलं तर कुठल्या पहिले नाही का दुसरं एक्स प्लस टू ची व्हॅल्यू लिहिलेली ग्रेटर दॅन टू एक्स प्लस टू ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन टू सांगा कुठली पण ग्रेटर दॅन टू टू लिहिलं चालते तर टू लिहिलं तर काय ना टू टू येणार मग पहिली कडे सोपलाय ना जवळचं काय ना एक्स प्लस टू ग्रेटर दॅन झिरो आहे आणि ग्रेटर दॅन झिरो म्हणजे ही कंडिशन ग्रेटर दॅन मॉड्युलस पॉईंट वर तर आत व्हॅल्यू नंतर मॉड्युलस पॉईंट मी चेक करून बघा मग काय ना बघा एफ ऑफ एक्स इक्वल टू मॉड्युलस ऑफ एक्स मायनस वन प्लस मॉड्युलस ऑफ एक्स प्लस टू इक्वल टू सांगा ही लय झालं ना हे बघा एफ ऑफ एक्स मायनस वन लय दॅन एफ ऑफ एक्स मायनस वन किती मायनस वन माहिती लागला का मायनस वन टू मायनस वन प्लस वन म्हणजे कुठली कंडिशन ठीक आहे ना प्रत्येक सगळ्यांना असेल तर इथले येते बाकी हे मायनस वन आलेलं मग मायनस वन आपण या ठिकाणी लिहिलं तर मायनस वन मायनस प्लस मी याला सेट करणार इथे मायनस वन लिहिलं तर काय होणार निगेटिव्ह होणार मॉडल्स कधी निगेटिव्ह नसतो मग पॉईंट याला सेट करणार मग काय नाही सांगा मायनस अगोदर एक्स मायनस एक्स प्लस टू एक्स सांगा आता एक्स मायनस वन नाही ग्रेटर दॅन आहे का अगोदर हे लिहायचं हे सांगा कुठलं एक्स मायनस वन मायनस का प्लस सांगा मायनस आणि हे सांगा ग्रेटर दॅन आहे का पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे यात येणार नाही किती येणार एक्स प्लस टू इक्वल टू मायनस एक्स प्लस वन प्लस एक्स प्लस टू इक्वल टू किती आलं थ्री लिहा ही किंमत लिहिल्यानंतर तुम्हाला त्या इक्वेशन मध्ये बाजूने ठेवलेलं तर त्यानंतर कुठलं शास्त्र होतं ते लिहायचं इक्वेशन पॉईंट मॉडेल ही लिहिले की मॉडेल तुमचा
पॉइंटला पाहिजे म्हणजे कुठल्या दिलेल्या पॉइंट होते ते घ्यायची म्हणजे थर्ड डिव्हिजन थर्ड डिव्हिजन थर्ड डिव्हिजन बघा थर्ड डिव्हिजन मध्ये थर्ड डिव्हिजन सांगा काय दिलेलं आहे थर्ड डिव्हिजन एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वन थर्ड डिव्हिजन एक्स एक पेक्षा जास्त एक किंवा एक पेक्षा जास्त थर्ड डिव्हिजन मध्ये एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वन एक्स व्हॅल्यू सांगा एक पेक्षा जास्त सांगा कुठली का टू एक्स इक्वल टू टू दुसरी कुठली पण व्हॅल्यू तुम्ही घेतली जाते टू थ्री फोर फाय सिक्स कुठली चालते ग्रेटर दॅन वन पाहिजे आपण साईन चेक करावं लागेल फक्त बाकी काही नाही जाऊन एक्स इक्वल टू याच्या पुढचं घेतले ग्रेटर दॅन वन काय ना टू थ्री फोर फाय टू घेतलं वन आणि मायनस टू मध्ये झिरो म्हणून झिरो घेतलं दिलं किंमत एक्स मायनस वन इक्वल टू टू मायनस वन इक्वल टू वन ग्रेटर दॅन झिरो आणि एक्स प्लस टू इक्वल टू टू प्लस टू इक्वल टू फोर ग्रेटर दॅन झिरो दोन्ही पॉईंट आहेत का दोन्ही पॉईंट पहिले काय होते दोन्ही निगेटिव्ह याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आणि याच्यामध्ये दोन्ही पॉझिटिव्ह तरी ग्रेटर दॅन म्हटलं होतं पॉझिटिव्ह असणार बोला एफ ऑफ एक्स इक्वल टू मॉड्युलस ऑफ एक्स मायनस वन प्लस मॉड्युलस ऑफ एक्स प्लस टू इक्वल टू एक्स प्लस एक्स मायनस वन प्लस एक्स प्लस टू इक्वल टू टू एक्स प्लस वन टू एक्स प्लस आता एफ ऑफ एक्स किती दिली बघा जरा एक्झाम्पल आपण एफ ऑफ एक्स मांडलं बरोबर आहे तर एफ ऑफ एक्स किती दिले एट आहे ना ॲज एफ ऑफ एक्स इक्वल टू एट ॲज एफ ऑफ एक्स इक्वल टू एट तर तिने मध्ये लिहून काढायचं एफ ऑफ एक्स व्हॅल्यू काय आहे तिने याच्यामध्ये याच्यामध्ये याच्या होती यामध्ये एफ ऑफ एक्स इक्वल टू एट ॲज एफ ऑफ एक्स इक्वल टू एट कुठले घेणं सांगा तर एफ ऑफ एक्स याचं कुठलं ही एट व्हॅल्यू आहे एफ ऑफ एक्स आपला आलं की तीन एफ ऑफ एक्स आले बा हे कुठलं पीस वाईज फंक्शन आहे किती पिसे झाले तीन झाले बा एफ ऑफ एक्स किती पिसे झाले तीन एक मायनस टू एक्स मायनस वन दुसरं थ्री आणि तिसरं टू एक्स प्लस वन म्हणजे तीन पिसे झाले मग तिन्हीसाठी लिहायचं लिहा फॉर फर्स्ट रिझन फॉर फर्स्ट रिझन लिहा एफ ऑफ एक्स किती आहे फर्स्ट रिझनमध्ये मायनस टू एक्स मायनस टू एक्स मायनस वन इक्वल टू एट सो फर्स्ट डिव्हिजन वरून एक्स ची व्हॅल्यू काढ फर्स्ट डिव्हिजन वरून एक्स ची व्हॅल्यू काढ काढलं का मायनस टू एक्स इक्वल टू नाईन एक्स इक्वल टू मायनस नाईन अपॉन टू त्यानंतर फॉर सेकंड रिजन फॉर सेकंड रिजन त्या सेकंड रिजनला काय डायरेक्ट सेकंड रिजनला एफ ऑफ एक्स किती थ्री तर आपल्याला ते पाहिजे किती मग एफ ऑफ एक्स थ्री मग थ्री इक्वल टू एट नॉट इक्वल येत काय थ्री नॉट इक्वल टू एट तीन टू आठ असणार त्यानंतर काय थर्ड रिजनसाठी फॉर थर्ड रिजन फॉर थर्ड रिजन टू एक्स प्लस वन इक्वल टू एट देअर फॉर टू एक्स इक्वल टू सेवन एक्स इक्वल टू सेवन अपॉन टू एक्स इक्वल टू सेवन अपॉन टू आपण काय काढायचं आहे डोमेन
मग डोमेन आले की सोल्युशन आले की हे सोल्युशन आलं. सोल्युशन आले कुठं कुठं एक्स इक्वल टू मायनस एक्स इक्वल टू मायनस 9/2 आणि एक्स इक्वल टू 7/2 हे आले सर. देअरफोर सोल्युशन्स आर एक्स इक्वल टू देअरफोर सोल्युशन्स आर सोल्युशन्स आर एक्स इक्वल टू मायनस 9/2 अँड एक्स इक्वल टू 7/2. या वितरण सोडवायचं एक्झाम्पल. आज दोन फंक्शन झाले, दोन म्हणजे एकच झाले तुम्ही ऍब्सोल्यूट फंक्शन मॉड्यूलस फंक्शन. उद्या एक ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन स्टेप फंक्शन.